ताय जाय थॅरपी कितेंय जालें जाल्यार पप्पा म्हज्या मुड आसा दीस इज सायकोलॉजिकल फर्स्ट एड इट इज नॉट रॉकेट सायन्स यू आर टू बी चेंज इन द जनरेशनल ट्रॉम आम्ही एक पोटाक बॉम्ब बांदता आणि सकाळी फुडें उठतात तशें भायर सरलें काय ना फुटलो बूम तुवें फुटला ताणें कितें म्हटलें तोय फुटला बूम एक फावट फेल जालो दोन फावट फेल जालो तीन फावट फेल जालो आम्ही आमच्या कपलावर बरेता मय हूं हांव तो फेलियर नमस्कार तुमका सगळ्यांक माझे नाव सिद्धेश नाईक आणि तुम्ही पळतात द सिम्पल टॉक्स पहिली म्हटलं सगळ्यांक मना देव बरे करू थँक्यू सो मच फॉर गिवींग आर सो मच लव ऑन आर प्रिव्हियस थ्री पॉडकास्ट तर इन अ प्रिव्हियस पॉडकास्ट एस्पेशली द लास्ट वन वी स्पोक अबाउट फिजिकल फिटनेस टुडे वी आर टचिंग ऑन अन इक्वली इम्पॉर्टंट पार्ट वीच इज द मेंटल हेल्थ द मेंटल फिटनेस तर आज आमच्या मधी आसा अ वेल रिनाउन्ड गेस्ट हू इज अ मेंटल हेल्थ कोच अँड असिस्टंट प्रोफेसर ॲट आय पी एच बी Since qualifications would that I have to use my phone, so please excuse me for that. The about our guest, he has done more than fifty talk sessions all over India on enhancing emotional intelligence, and around hundred sessions in Goa. He has also developed a registered trademark program called EmoVAC, which is a structured program on enhancing emotional intelligence amongst teachers, students, and parents.

या पॉडकास्टा भितर आम्ही खूप किती डिसकस करतले खूप जाणां जाऊन घेतले परत एकदा तुम्हाला मना काळजासून देव बरें करूं थँक्यू सो मच सर सर एज वी जस्ट डेड द इंट्रोडक्शन आम्ही फिजिकल फिटनस जेन्ना म्हणतात फिजिकल फिटनस आमकां खुबशे अवेरनस असा ऑलरेडी आमचे ऑर इवा इवन आमचे सुद्दां आमकां कितें सांगते की बाबा व्यायाम कर चल योगा कर गो फॉर रन आमकां वी नो की वी नीड टू यु नो मेंटेन अ फिजीक वी नीड टू आयदर गो टू अ जीम ऑर डू योगा मेंटल फिटनेस ह्या तितलो केन्ना स्ट्रेस दिना वॉट डू यू मीन बाय दीस वर्ड मेंटल फिटनस ऑर मानसिक भलायकी हाचो अर्थ किती पयलीं म्हटलं हेल्थ आमी जेन्ना डिफायन सुद्दां करता हेल्थ कितें काय म्हटल्यार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन म्हणून एक ऑर्गनायजेशन आहे जाणें म्हटलेलं की हेल्थ म्हणजे जेन्ना आमचो फिजिकल मेंटल स्पिरिच्युअल आणि सोशल हे चार बाजू जे असतात पण तो बाजू जे सारखं असता बॅलन्सन त्यांना आम्ही हॅल्दी म्हणजे आता पहिली बाजू घे जसे तुम्ही फिजिकल फिटनेस म्हले लहान लहान भुरग्यांक खबर असा जिमान वसपे किती डायट घेव सगळं खबर असता इझन इट आणि दे आर ट्राईंग इट खूप अपेरेनस आलेले असा दुसरे घेऊया आम्ही सोशल सोशल म्हणजे आम्ही इंटरॅक्ट करतात सगळ्यांकडे बरे भाषेन राहतात आमचे ग्रुप्स असतात आमच्या आउटिंग्स असतात सो वी आर ट्राईंग टू मेंटेन दॅट ऑल्सो स्परिच्युअल कॉन्सेप्ट ऑलरेडी आयल्लो असा की आम्ही जरा आम्ही सद्गुरू गायकता खंयच्याय खंयच्याय स्पिरिच्युअल गुरु गायकता आम्ही चर्चीन वयता बीट्स घेता आणि समज तर मेडिटेशन करता ताजेरूय काम करतात पण हो चवथो जो खांबो असा जो मेंटल ताका हेल्था भितर घातलेलो असा तो म्हळ्यार आम्ही आमचे मानसिक स्वास्थ कसे दोरता बिकॉज इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेंटल अँड फिजिकल म्हणजे मांंड आणि बॉडी सिंपल एक्झाम्पल समज तर आयज हांव जिमान वयता हांवें समके एट पॅक्स एप बीन केल्या ओके okay? आणि आय एम बीन लावड बाय एव्हरीबडी पण जेव्हा राग येता तेव्हा हांव किंवा करता म्हणजे कंट्रोल ना हांव हारशे फोडटा रस्त्यार झगडी करता दॅट मिन्स आय एम नॉट मेंटली हेल्दी फिजिकली हांव सावंड आसा पूण मेंटली आय एम नॉट सो बेलन्स जेन्ना आसतलो पळय तेन्नाच तो मनीस बरे भशेन वागूंक शकतलो तशेंच रिवर्सी म्हणून आमी मेंटली हांव सामको स्ट्रोंग आसा सगळें आसा पूण आडबडीत खाता हांव जिमान वचना कांय ना तरी हांव शिकूच पडटलो किझन इट सो इट गोज हँड इन हँड सो आमी म्हणपाक शकता की हे जे चारू बाजू आसा तितून भितर मेंटल एस्पेक्ट असा पळय तो सामको गरजेचो सिंपल एक्झांपल दिवचे की तुम्ही रब्बरबॅण पहिला असले रब्बर बँड ताणात ताणात ताण चीत आम्ही ते फ्लेक्स करपाक शकता ओके तसेच आमची माइंड असतं मांंडान जे थॉट्स येतात आम्ही डे टू डे करता पण ते आम्ही करीत राहता आणि एक दिस खूप टेन्शन जाता खूप टेन्शन जाता आणि ते ताणटा पण दुसरे दिसा आम्ही आमच्या कामकू लागतात रातभर आम्ही टेन्शन घेतले असत ओर रातचे टेन्शन सारखे झाले असत पण आम्ही दुसऱ्या दिसा कामांच शकता कित्याक लागून किंवा कितले ते रबर बँण ताणला जे ॲट द एंड ऑफ द डे इट कम्स बॅक टू नॉर्मल सो ॅट इज वॉट बींग मेंटली हेल्दी कितेंय वजन आयलें समज तें वजन आसा तें आपूण सायडीक काडून आपूण रिलेक्स जावंक शकता डेट इज मेंटल हेल्थ आनी जशें हांवें म्हटलं तशें विदावट मेंटल हेल्थ हेल्थ कॅनॉट एक्झिस्ट सो जर तर आमकां आयज क्लियर कट मॅसेज घेवपाक जाय जाल्यार समजूंक जाय की येस वी हॅव टू वर्क ऑन दीस फोर पिलर्स आनी मेंटल हेल्थाचेर काम करपाक इट्स नॉट डिफिकल्ट इट्स नॉट इम्पॉसिबल इट्स जस्ट सिंपल वेज हाऊ वी हॅव टू रिव्हायव अवर सेल्फ हाऊ वी आय हॅव टू मॉडीफाय अवर सेल्फ ते केलं जर आम्ही मेंटल हेल्थ दोरपूर शकता सर आम्ही फिजिकल हल्थाबद्दल उलयलेत की फिजिकल हेल्थ म्हणतात जिमची याद येतात ओर योगची याद येतात मेंटल हेल्थ हाव डू वी मेंटेन इट आता आम्हाला सपोज बॉडी करी आम्ही वता जिमात मेंटल हेल्थ बरी करू वी आता याद बॉडीचे सिंपल तुम्हाला गजा सांगता सकाळी उठले काय ना पहिली किती करतात ब्रश करता वॉशरूमात वता सगळे so, नाता yeah. ब्रेकफास्ट करता सो नाव हा मी एक बरोबर फॅन्सी टर्म दिला किती म्हटलं पर्सनल हायजीन आम्ही yeah. पर्सनल हायजीन घेता आता समज जर पर्सनल हायजीन घेत ना आम्ही बरे ना जातले yeah. किती जावपाक शकता सो आम्ही पर्सनल yeah. so, हायजीन डेली मेंटेन करता आम्हाला mm -hmm. आता लहानपणी ब्रश करत शिकले आता रिलीजियसली करता काय ना अजून हे पिरयेचे मला उठून कोणी तरी सांगचे तोंड तंडू मरे बाबा म्हणचे ना तोंड हांव सो डेट मिन्स आय एम फोकसिंग ऑन पर्सनल हायजीन कित्याक पर्सनल हायजीन इज रिलेटेड टू माय फिजिकल हेल्थ तशेंच एक कॉन्सेप्ट आणि आसा जाका आमी म्हणटात मेंटल हायजीन जर तर आम्ही मेंटल हायजीन फॉलो केले जाल्यार इनडायरेक्टली वी आर एक्चुअली नर्चरींग आवर मेंटल हेल्थ आता तुम्ही प्रश्न जसं विचारला कितें करपाचें काय म्हणून सोपे मार्ग आसात सोपे मार्ग म्हणजे असा एक तर आपले बाबा विचार कसे येतात ते विचारांचे आपलो कंट्रोल असा काय आपले भावना और इमोशन्स कशा असा त्या भावनंचे आपलं कंट्रोल असा काय आपण जसं वागता म्हणजे रिलेशनशिप असा ताजेर माझं ताबो असा काय त्या रिलेशनशिपा वावत चाललेली असा आपण कसली डिसिजनं घेता ती उकल्ली जीब लायली ताळ्याक करता काय की आपण ब्रेक मारता आणि चित्ता ओके आपण कंपनी घेता कोणाचे फ्रेंड्स असा ते फ्रेंड्स ते आपल्याक ग्रो करपाक हेल्प करता गाय आपण फक्त त्यांच्या वांगडा मस्ती करपा खातीरूच टाईम वेस्ट करता एक म्हणणं असं पहिली किती युअर व्हा वील एट्रॅक्ट युअर ट्रायब So सो बेजिकली आम्ही किती जाय आम्ही वायब कशी देतातून नेगेटिव्हिटीत भाग सरता काय आम्ही जेव्हा उलयता ऑर जेव्हा कंडक्ट करता त्यांना आमच्या भितरल्यान ती ऊर्जा येतात गजाली सगळ्या कॉन्ट्रीब्यूट्स टू एज मेंटल हेल्थ पण बेसिकली जसे आम्ही पर्सनल हेल्थ हायजीन फॉलो करता तशे आम्हाला मेंटल हेल्थ हायजीन फॉलो करचे पडतं आणि जसे हा परत एकदा सांगता की आम्हाला पर्सनल हायजीन मेंटेन करचेच पडना <laughs> तसंच एक झोनारा येचे पडतले जंय आमकां मेंटल हायजीन मेंटेन करपाक सुद्दां कोणी सांगचे पडचें ना पडटा सांगचे पडतं तूं तू टायमार न्हीद ना सकाळी फुठं तकलीफ तुका टेंशन जातलें म्हणून सांगचे पडटा तेच तर म्हजो रुटीन असा की हांव आठ वरां नेलतो जाल्यार आय एम फॉलोईंग इट इजंटेट आय एम मेंटल हायजीन जर तर म्हणटा की बेश्टेच हुस्को करू नका कसला तरी जी गजाल तुमकां खबरूच ना खूब फावटी भुरगे येतात म्हणटात की रिजल्ट बरो जावचो ना बरो जावचो ना बरो जावचो ना हांव तांकां म्हणटा आरे तू पेपर तरी पहिली दी Yeah. पेपर दिवच्या रिझल्टचा उस्को हुस्को सो वॉट वी आर डुईंग वी आर प्रो कास्टिनेशन त्या प्रो कास्टिनेशन म्हटलं सो बेसिकली आम्ही करतात आम्ही तो प्रवास चलत ना आम्ही म्हणतात डेस्टिनेशन कसे असले कसे असं कसे असं म्हटलं पहिली तो प्रवास चलया तो प्रवास सुद्धा पॉझिटिव्हली चलप म्हणजे सुद्धा मेंटल हायजीन मेंटेन करप सो हे जे फॅक्टर्स जे फॉलो करतले पण त्यांना डेफिनेटली वी आर फॉलोईंग मेंटल हेल्थ प्रोसेस आणि तुम्हाला कळं असलं इतर मेरेन की दे आर नॉट कॉस्टली एट ऑल ओनली थिंग यू हॅव टू डिवयज युअ लाईफ ऑर प्लॅन युअर लाईफ अकॉर्डिंगली जसे तुम्ही इंपॉर्टन आपल्या पर्सनल हायजीना इतलेच करचे पडतं सर तुम्ही म्हटलं की आता आम आमचा एक नॉर्मल रुटीन असं सकाळ पुढे उठले ब्रश करता वॉशरूमात वता दे इज अ पर्टिक्युलर रुटीन वी हेव यू हॅव एनी पर्टिक्युलर रुटीन टू मेंटेन युअर मेंटल हायजीन ओके वेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन सो आता हातून सुद्धा कसे असं की uh, जसे आमची बॉडी राऊंड अ क्लॉक चलता तसे मांंडू राऊंड अ क्लॉक चलता ओके okay. okay? so ते yeah. सो आता आम्ही समजा की आम्ही निधतात तेन ॲट रेस्ट असता पण बाकी सगळे टायमार जे असत पण ते मेंटल हाय हेल्थ मेंटेन करचोच पडतो जसे पर्सनल हायजीन मेंटेन करता ऑर पर्सनल हेल्थ मेंटेन करता म्हणजे आम्ही आता समज जेवता आम्ही ब्रेकफास्ट करता डिनर टायम असता तसे जोपर्यंत आम्ही अवेक असतले त्यांना त्यांना आम्हाला आमचा थॉट प्रोसेस कंट्रोल करचा पडतो yeah. ते इमोशन कंट्रोल करची पडतली अशे आम्ही म्हणपाक शकना की सकाळी फुठं मरे हा सारखं शांत रावतो हा किती करता मेडिटेट करता मरे पण हा केंदा रागार जायना कोणी जर माझ्याकडे येल सुद्धा नू तर म्हटलंच झालं हा परत म्हणना पण सांचे सांचे मरे माझा कंट्रोल वयता सांचे मला कोणी म्हटले न पायाची तिळक मस्तकात मारता दॅट मिन्स यू आर नॉट फॉलोईंग द रुटीन हा yeah. किंवा तो सकाळचाच मेंटल हेल्दी उरला पावता पावता पवता म्हटलं बेलन्स सुटत वयता सो बेसिकली सांगचें तात्पर्य म्हणल्यार की जोपर्यंत अवेक असा तोपर्यंत मेंटल हेल्थ मेंटेन करचोच पडटलो mm -hmm. जेन्ना आम्ही तो रेस्ट पिरियडान वयता त्यांना मेंटल हेल्थ सबकॉन्शियस मांंडान गेल्या कारण मेंटल हेल्थ मेंटेन ना बट सांगायचं म्हटलं बरी न्हीद पडप सुद्धा म्हटलं एक मेंटली हेल्दी पर्सनचं लक्षण सो इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस इट्स नॉट लाईक की इट्स टॅटीक इतल्यात मिनटात करू जर आ रिक्शन टू सर्टन थिंग्स आर मोमेंटरी म्हणजे राग जे आयला त्यांना कंट्रोल करता दॅट इज मोमेंटरी पण टेम्परामेंट मेंटेन करप इट इज कंटिन्युअस नी तुझी पर्सनॅलिटी मेंटेन करप इट इज कंटिन्युअस सो इट बिकम्स अ कंटिन्युअस प्रोसेस सर मेंटल हेल्थ म्हटल्यान हे झालं ही चार शब्दां माझ्या लक्षात जातात येतात सायकॉलॉजी सायकेट्रीक थॅरपी आणि कौन्सिलिंग ह्या चार शब्दांचा सर सिंपली एक एक्सप्लेनेशन द्यायत हां बेजिकली में आम्ही मानसशास्त्र ऑर सायकट्री ओर सायकोलॉजी म्हणतात पण इट इज इट इज इनकम्प्लीट विदाउट द टीम एफर्ट टीम एफर्ट असता आणि तातून आता टीम एफटन सगळं निदान करतं पहिली म्हटलं कसे असतं पण मानसिक स्वास्थ्य सुद्धा म्हटलं जे प्रिवंटीव मोडान गेले आम्ही आणि मानसिक दुयेस जे म्हणतात आम्ही क्युरेटीव मोडात गेले किंवा दुयस झाले ऑलरेडी प्रिवेंटीव मोडात आम्ही हायजिनाबद्दल उलतले मेंटल हायजीन आणि क्युरेटीव मोडात आम्ही ट्रीटमेंट बीन किती देतले पण ताज्याबद्दल उलयतले सो आता ही सगळं जी तुम्ही नावांत तसेच त्यांचे त्यांचे रोल असतात जसे आम्ही सायकोलॉजी म्हटले काय ना ते सगळे ह्युमन बिहेवियर कसे असा त्याच्याबद्दल जाणं जाऊन जान घेता थॅरपी ऑल्सो कम्स इन सायकोलॉजी सार्कॉलॉजी घेतात ते डिफरंट जेव्हा कसले कसले दुयेंस आम्हाला आळून येतात जसे आम्ही एंग्झायटी म्हटत ऑफसेसिव कंपल्सिव म्हणतात डिप्रेशन म्हणतात hmm. त्यांना त्यांचा हेल्प जाता ओके सो so, प्रिवटिव्ह सायकोलॉजी असतात म्हणजे किती करता आम्ही दुये जाऊचेच न म्हणजे आम्ही सगळे जे उपाय करतात पण ते प्रिवेंटिव्ह सायकोलॉजी म्हणजे तशी टीम असा आता टीम किती किती असतं जसे सॅकॅट्रिस्ट सॅकॅट्रिस्टक आम्ही किती म्हणतात मानस उपचार

जाय जाल्यार आनी इन हॉस्पिटल ते झालं बॅकबोन जाता कित्याक पेशंट एडमीट जालो काय ना रायट फ्रॉम वॉट एव्हर ट्रीटमेंट डेट हॅज टू बी कॅरीड आउट टी द डिस्चार्ज प्रोसेस तांचो वांटो असतात ते सो ते सगळे हँड इन हँड चलतात ति जे असतात पळय सो इट इज नॉट वन पर्सन जॉब फाल्यां सकाळीं समज अशें धरया की म्हजें हॉस्पिटल आनी तुमी थंय थं आसात आनी आणि समके गोंयांत नावाजलेले सॅकेट्रिस्ट आसात तुम्ही तर कितलोय बरो ट्रीटमेंट त्या पेशंटाक बरयलो जाल्यार तो पेशंट सारखं जाऊ हमी केन्ना जातली जेन्ना ती नर्स ताका ट्रीट करता त्याच्या फाट देखरेख करता पळय ती वखदां दितली जातली काय ना सो तुम्ही वखद बरयलां पूण तें तें तोंडान घालपाचें काम कोण करतली mm -hmm. ती मेंटल नर्स करतली सो इट इज इम इन प्रॉपर टू से दॅट कीट इट इज अ वन मॅन शो नो इट इज अ टीम एफर्ट एफट टीम एफर्टान आम्ही मानसीक स्वास्थ आणि मानसिक भलायकी आणि मनसिक दुयेस हाजेर आळ हाडपाक आनी कंट्रोल करत आम्ही एकामेका वांगडा टीम एफर्टान चलतात Mm -hmm. सर थॅरपी आणि कौंसिलिंग ह्याच्यामधलं डिफरन्स किती हा बेसिकली असे आतां की सिंपल एक्झाम्पल सांगता म्हणजे आता की म्हाका टेंशन जाता नीट तर एग्जाम एग्जाम लागीं पवलेली आसा असं दिसता आणि हांव समज अस्वस्थ आसा सो so uh, नाव समबडी नोट्स डेट तरी म्हज्या फॅमिलीन पयलें तें आणि आम्ही हॅल्प मागता समज आमी आम्ही तरी एक तज्ञांक फोन करतले आणि ताजेर जर आम्ही हेल्प घेतले दॅट कॅन बी अ कौन्सिलर हू वील टॉक टू दॅट डेट पर्सन आणि बाबा कसं एन्झायटी जाता किती जाता तो ट्रिगर फाईंड आऊट करता तो ताका ऑलरेडी किती करता रेमेडी दिता ओके सो बट दॅन अ थेरपीस हॅज अ मोर सिवियर रोल टू प्ले इन अ वे लाईक की की कोणाक अशा धरणांमध्ये ऑप्सेसिव्ह कम्पल्सरी डिजॉर्डर असा असं म्हणजे कोणाक कोण दर की एझायटी निवड असं किती असा आणि किती जाता आमकां डिफरंट टाईप्स ऑफ थेरपीर तांकां घालचे पडटा मे बी इट बी इंडिव्युजल थेरपी ग्रुप थेरपी म्हणून असतात कोग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणून असतात सो जो थेरापिस्ट असतात पण इज अ इज अ मोर एक्सपर्टाज एंड सर्टिफाईड पर्सन इन दोज पर्टिक्युलर एरिया सो वॅर ही वील बी ऑल्सो अ ट्रीटींग एजंट एलांग वीथ द सयकॅट्रिस्ट वांगडा तो ट्रिटूय करता म्हणजे किती करता सॅयोलॉजिस्ट जो आता कौन्सिलर जो असा तो तुला इनिशियल कौन्सिलिंग समज रेमिडियल मेजर्स हाडप शकता बट hmm. थेरापिस्ट जो असता इलनसुद्धा झाले म्हणजे दुसेत सुद्धा झाल्या उपरांत सुद्धा तो प्रोएक्टिव्ह जाऊन ताका भारत हाडक सारकेट्रिस्टा वगडा काम करून uh, तो त्याच्या वांगडा जा चलता जा Okay. so that is what so if you can say a therapist means a severe form of of remedial measures uh and a counselor can be from a lighter mode on a preventive side to a, a curative side no. सर जर सर पोवर सॅकेट्रिस्ट इज सम उ प्रिस्क्राईब्स मेडिसीन अँड सायकोलॉजिस्ट इज सम गिस थॅरपी आता असं म्हणजे म्हटलं बेसिक सांगा सॅकॅट्रिस्ट जो तो डायग्नोज करतो डायग्नोज करतो म्हणजे निदान आणि ताजे किंवा त्या फायनलाईज तर करपाक जाय डेट विल बी डन बाय द सॅकेट्रिस्ट आता जसे म्हटलं ते इट्स अ टीम एफट असट सो आता जे सारकेट्रिस्ट ताजे निदान करता पण त्यांना ते ट्रीटमेंट मॉडेलिचे घालता त्यांना ते दिसपूक शकता की वखदा वांगडा जाय थेरपी जाय ओके सो नाव वॉट हॅपन्स द सायकोलॉजिस्ट कम्स इन टू पिक्चर सो नव दे आर वर्किंग हँड इन हँड इफ द डोसेज इज गिवन ताका समज वखदां दिल्या एका म्हयन्या खातीर जाल्यार त्या चार पाच सेशन घे सायकोलॉजिस्टा सयक्लॉजिस्कडल्या सो एक हँड इन हँड काम करून ते भितरल्यान भायर सर म्हणून सो डेट्स वॉट डेड वी बरोबर ओके सर एक आता इमेजिनरी सी हायपोथेटिकली देर आर फायव ब्रदर्स पाच भावंड आसा

Closed, very closed and introvert, or uh, they are very much frustrated. So, my question to you is a person who is coming from the same family tree, why do we see these kind of differences or different characteristics? Okay, well, that's a very interesting question. Okay. So basically, the question that uh, even if they are born for one parent. आता थिअरीज आणि रिसर्च असं असा की इफ दे आर बॉर्न एज ट्विन्स समज mm. ते जुळ्या भुरगे झाले त्याच टायमार सुद्धा झाल्या जाल्यार त्यांचे कॅरेक्टरिस्टिक डिफर असं म्हणतात जेनेटिकली ट्रान्सफर ओके पण जेनेटीक आर द ऑन द फॅक्टर्स विल डिटमायन डिटम म्हणजे तेच सगळे डिटमायन करता ना भुरगो mm. जसं वाडटा तशी त्याला कंपनी कशी मेळटा तो जेव्हा वाढताना घरात वागणूक कशी मेळटा तो जे वाट्टा त्यांना तिचा ते आयक्यू लेवल कितलो असं आणि तो किती ग्रास करू शकता तो भग जे वाट्टा त्यांना तिची ते फ्रेंडशीप कोणा झाली तो भग जे वाढता त्यांना ताण तणाव कसं घेतला हे सगळे फॅक्टर्स एसिस्ट करतात आणि मागीर ताजी फुल ब्लोन पर्सनॅलिटी डेव्हलप जाता सो जे तुम्ही म्हटले पण ए बी सी ई समज तर ते एकाच घरात सुद्धा झाले फॅक्टर डिफर झाले असले इवन इफ अशे म्हणया की आम्ही त्यांना कंडिशन करून एकच घरात समज दाला सुद्धा त्यांची ग्रास्पींग ओके त्यांचे अंडरस्टेंड जावपाची पॉवर त्यांची रिएक्ट जावपाची पॉवर पॉवर पंक फ्रेंडशीप करपाची पॉवर ही सगळी डिफर जाता सो त्याच घरात समज तरी एक मनीस आता त्याला रोखडीच दहा जणांकडे तो शकता दुसरं म्हणू शकता की ना आपल्याला एक फ्रेंड फ्रेंडच ओके व्हाय त्याची पर्सनलिटी डेव्हलप तशी झाली असतं ओके आणि हे फॅक्टर्स त्यांनी कसे ग्रास केल्या सगळे डिपेंडंट असतं सो बेसिकलीच लागून दिसतं आम्ही तीन चार भावंडा असतात सुद्धा जे सांगू शकता की व कसं असता तसं असतं कसं असतं कसं म्हणतात एकलो सामको मन मेळो असा एकलो आपल्या भीतरच असता एकलो सामको त्रागेट एक फोट खूप उलय म्हणता आम्ही आणि की अरे यांच्या आवय बापू एके भशे असले आणि हे भरगे असे तोच आन्सर जो हा पहिली सांगला की हे जे सगळे फॅक्टर्स असतात पण ते इन्फ्लुएन्स करता जे का जेनेटीक फॅक्टर्स म्हणतात ते आमच्या पेरेंट्स कडल्यान आय ओके मागी असतात सोशल फॅक्टर्स जे आम्ही सगळे आता सांगले फ्रेंडशीप धरून ते सोसायटी कसली ते तुझा रागार कंट्रोल तुझं टेम्प्रामेंट हे सगळे फॅक्टर्स जे असा पण ते कॉन्ट्रिब्यूट करता तुझी पर्सनॅलिटी करतात आणि तसं तू मनीस सो दॅट्स वाय द डिफरंस वील बी दॅट जे तुम्ही पणात पण ते डिफरन्स दिसी पडतो सो अशे म्हणूक शकना की दोन मनीस एकाच भशेन मागू शकतले अनलेस आणल तो क्लोन असत क्लोन असल्याचं सांगू शकता बट देन अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल सो डू यू थिंक इट इज ऑल्सो डिपेंडंट ऑन द जनरेशनल ट्रॉमा लाईक फॉर एक्झाम्पल से डी जो फादर असा ऑर फादर अँड मदर से दे आर पेरंट्स आणि त्यांची जी भरगी असा दे आर चे रागिष्ट झाल्या ती ओ ती भावंडा भाव भहिणं एकमेकांकडेच उलय डू यू थिंक दे फादर मस्ट बी ऑल्सो हॅव गॉन थ्रू समथिंग इन द पास्ट वीच इज वाय त्यांची परवरिशच त्यांची अपब्रिंगिंगच तशी झाला क्वॉट पॉसिबल क्वॉईट पॉसिबल आता खूप फाटी आम्ही म्हणतात जनरेश जेनरेशनल ट्रॉमाबद्दल आम्ही खूप फावटी म्हणतात सो so, जेनरेशन ट्रॉमा म्हटलं बेसिकली तसेच म्हणजे किती आता असं धरया की मला चायल्डहूडात समके त्रास झाले ए ब्यूज झाला आय गॉन थ्रू एक्स्ट्रीम पॉवर्टी समज धरूया जर मी भरगी जेव्हा वाटतात पण तेच फॅक्टर्स हा जे भोगला पण तस्सो हा वागू शकता ओके अँड आय कॅन ऑल्सो पास इट ऑन टू दॅम तांचे बिहेवियर इन्फ्लुअंस करप शकता व जनरेशनल ट्रॉमा सुद्धा किती लागून लावून ऑफिनॉमन आलेला हॉलकास्ट जाल्लो तुमकां खबर हिटलरान कितें केलें ज्यूज हॉलकास्टान घालून तो रेशियल डिस्क्रिमिनेशन करतालो तेन्ना दिसून आले की तेंचे जे सिब्लिंग्स असले पळय ते सगळे जे झाले पळय तेंकां सगळ्यांना एझायटी दिसून येयली डिप्रेशन दिसून सेकेंड थर्ड जनरेशन सुद्धा असले तशेंच हिरो नागासाकी नाग की बॉम्ब स्फोट जालो पळय त्यांना ताज्या उपरांत जेन्ना त्यांची जनरेशन सुद्धा जाताली पण त्यांच्या भीत खूप शेजॉर्डर्स दिसता तसेच मानसिक दिसपाक लागलेली तशीच स्लेवरी असले पळय स्लेवरी सुद्धा असले त्यांना जे आमचे अमेरिकन अमेरिकन्स आले पण आफ्रिकन अमेरिकन्स त्यांना ते सुद्दां सुद्धा वता तेन्ना समज तर थंय कोण तर आफ्रिकन अमेरिकन डॉक्टर ना जावपाक लागताली सगळ्यात गोरे डॉक्टर्स तर जावपाक लागताली कित्याक तांकां ती एक ऑलरेडी त्यांच्या भितर भरलेले की आमकां असे त्रास करतले त्रास जातले अशें त्यांच्या मांंडान बसलेले आनी दॅर आर डिफरंट फॅक्टर्स फॉर दॅट कितें फॅक्टर्स असतात अशा आतां कल्चरल फॅक्टर्स कल्चरल फॅक्टर म्हणजे हा एका कम्यूनिटीन समज वाढला आणि माझे सगळे हंगा मित्र झा आणि हा समज कसले फंक्शन हा त्यांना त्यांेरे वता ते वता सगळे आम्ही सेलिब्रेट करून बरे भाषेन आसात आणि अचानक माझा समज एक ट्रान्सफर ये फुल फॅमिली घेऊनच स्थलांतर करचे पडतं आणि जेव्हा हा दुसऱ्या जाग्यावर ते बील कॉन्स्टंटली हो। कॉन्स्टंटली असे फील जातले की माझा एक भाग गेलो हा आता आयसोलेट झाला हा एकलो पडलो काय हो फॅक्टर ऑलरेडी येऊपूक शकता एक मी कल्चरल फॅक्टर म्हणतात फॅमिली डायनॅमिक्स असतं फॅमिली डायनॅमिक्स आम्ही म्हणतात की फॅमिली तुझी कशी असली फेमिली म्हणजे लहानपणाच्या तुझे जे हक्क असले पण ते हक्कच ना त्यांच्यांनी बेजिक तुला सुविधा जल पण तो सुद्धा तुला ना जेव्हा तू पेरंट जातो आणि तुझी फॅमिली जातली पण ते कॅरेक्टरिस्टिक तुझ्यान दिष्टी पडपास शकता की तू आपल्याक मेळूकना देऊया असे जवळपास शकता ओके ऑर देर कॅन बी लाईक पेरंटल इश्यूज ऑर इश्यूज म्हणजे तो इशूज एब्यूज झाला ऑर खूप मारलेले एज पॅ एज पेरंट्स तुझ्या आव फक्त मारूनच सांगताले सगळे जे तुका टेम्प्रमेंट ऑलरेडी डॅवलप जाऊ शकता तुझे पाशेच रोखंच वचपूक शकता तुक राग येता हे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला दिसपूक शकता सो इट इट गो गोज ऑन आणि ते जेनेटीक कनेक्शन असे जेनेटीक कनेक्शन म्हणजे कॅरेक्टरिस्टीक जे असतात त्यांच्या भीत ते जेनेटीक इम्प्रेशन म्हणतात म्हणजे ते एका जेनरेशनतल्या दुसऱ्या जनरेशनाक पास जाऊ शकता पण बरी गजल सांग प जेव्हा आम्ही त्याचे हिलींग करतात हिलींग ऑफ द जनरेशनल ट्रॉमा समज करता, जाल्यार आमी हो जनरेशनल ट्रॉमा जो आसा पळय तो आमी कन्वर्ट करूंक शकता जनरेशनल ग्रोथा जनरेशन ग्रोथ म्हणजे किती असले की आम्ही खैं तरी ब्लॉग हा आणि आमचा तो, आम तो प्रोग्रेस बरे भाषेन जाऊ शकता आणि त्याच्या वेळ त्याचे फुडे उलया मेन तुम्ही बरो एक टॉपिक काढलेलो असा किया का आम्ही जे कॅरेक्टरिस्टिक जेव्हा पळतात कोणी समज तर दुसरे भशेन वागता रकड ताका वाज येता ऑर कोणी तर सोऱ्याक समज लागला आता समकोच जे ट्रॅक बॅक करता पण ते कळटा की अरे हाजे जे चडहहूड असले पण त्यांना तो बापू खूप सोरं पिताल जीवन ताणि हे करून दौलेलं एक जनरेशन जर आम्ही फुडं वचत जे आजो तसं सोरो पितालो हागातही पटालो सो इट कंटिन्यूस it is going on so that is the significance of generational trauma and it's significantly distributed yeah, yeah community yeah. in this family in this department who is going through the trauma which is that story you know they are uh, in alcohol phase what that child faces because as a parent i don't think they are aware of those things as a child what he or she must be facing सो किती जातले तुम्ही म्हटलं तसे की अशा एनवायरमेंट जेव्हा असता पण त्यांना एक म्हटलं त्याच्या भीत इनसेक्युरिटी येतली ओके okay, इज नॉट सेक्युअर त्याला कळना की बाबा किती करपचं ओके सो जसं तो ग्रो जाता पण त्याचे कॉन्फिडन्स आता ते हळूहळू कमी जात राहतले क्याक एक, एक कंजेनिअल म्हणजे सम बर एन्वारमेंट दिवप पोषक एन्वारमेंट म्हणतात पण ते पोषक एनवारमेंट मेळणं सो कॉन्फिडंस घालो जातो किती समज तर त्या फेलियर मेळा समज तो भितरले भीतरच घुसपडा लागतो किंवा त्याला वेंटिलेट करीत काही सोर्स ना ओके हा सदांत एक एक्झाम्पल देत की इमोशन जे असतं आमच्या भीत ते सदांत एक का वाट मेळपासून बोंगाडो पयता फुगो पयतात तो फुगो फुलता हे करीन मारचे पडतं आणि सगळी व्हावा वयता तिथल्या नुसरे एक्झाम्पल दिवचे जे आम्ही शीत करपाक कुकर घेतात आणि तो कुकर जेव्हा आम्ही दोनतात पण तेतून भीत आम्ही तांदूळ घालतात आणि उदक घालतात तो कुकर बंद करतात आणि गॅस स्टोवर दोरतात आणि शीत झालं म्हण कसे कळतं की तो एक स्टीम येता आणि ती विसल वाफ येता आणि ती सिटी सीटी येतात मिसतात ते एक हो, दोन जल तीन झाले आणि आमचा अंदाज असता की चार सिटी झाल्या उपरांत काढया असं एक अंदाज असता आता जस्ट इमेजीन करा एक सिनारिओ की आम्ही कुकर काढला आणि गॅस स्टोवाचेर दवरला ती स्टीमू येना ती वाफूय येना आणि ती सिटी येना किती जातले एकतर करपतला भितरल्यानं एक ब्लास्ट पहिली करपतला रायटली सांगले आणि तरी पण वाफ येना जाल्यार ब्लास्ट जातलो सेम थिंग हॅपन्स टू अस आता दर्या की घरांत समज तर एक एनवायरमेंटूच ना वेंटिलेट करपा सारखे जाल्यार हो जो प्रेशर कुकर असा जो सगळ्यांत म्हारग प्रेशर कुकर वाढल्यात ओके खंयचो प्रेशर प्रेशर कुकर घेया तुम्ही सगळ्यांत मारग हो प्रेशर कुकर आता भितूरल्यान सिटी येना आनी स्टिमूय येना सिटी येना आनी स्टिमूय येना वन फायन डे कितें जातलो ताचो ब्रेकडावन जातलो आनी तोच ब्रेकडावन जावन आमकां एंगजायटी आमकां जे डिप्रेसीव सिमटम जाल्ले भुरगे बी दिश्टी पडटा पळय ते हाका लागून दिश्टी पडटा कित्याक तांकां एक माध्यम मेळना दुसरें म्हणल्यार तेंचे एकाडेमीक जे पर्फोमन्स आसा तेंय फाटीं पडटलें कित्याक सांगपया तें सगळें बॅलंसान चलता समज जर तुमकां मायंड आनी थॉट्स समज जर जाग्यार उरलो जाल्यार तो कितें तरी प्रेजेंट मायंड दाखोवन कितें करपाक शकतलो सो एकाडेमीक तुम्ही ते फाटी पडपाक शकता आणि सोपो मार्ग सोदपाक लागता सोपा मार्ग म्हणजे किती आता तांकां दिसता की ते पळय वाट काडटले जाल्यार ओके म्हजो फ्रेंड सिगरेट ओडटा हांवूय सिगरेट ओढतो त्याच्या वांगडा ओर माझा समज तर माझा फ्रेंड सांगतालो सोरो पिल्या डबल पॉवरफुल जाता अरे वा अशी पॉवर येता जाल्यार हांवूय ट्राय करता मरे म्हाका तें ते कॉन्फिडंस सोरो पिवन येता जाल्यार पळोवया सो हांगाच्यान आमची एक नवी जर्नी स्टार्ट जाता ती एडिक्शनाची सो सगळे हँड इन हँड वयता आता फॅक्टर तो आसलो पण तो एक्चुली फॅक्टर हील करताना पण तुम्ही जसे म्हटलं पण तो आयडेंटीफाय करप जायना आता आमच्या फॅमिलीत और आजूबाजूक का कितलेशेच अल्कोहोलिक दिसतले पण आम्ही केला चितलां काय हो लागून झाला आम्ही एक कारण किती घेतले आज एकदा जॉब सुटलेलो त्या गर्लफ्रेंड सोडून गेले त्यांन तो पिता पण जर आम्ही तर ट्रॅक बॅक करीत जर तुमशा आणि खूप कनेक्शन असू शकता जे जनरेशनल ट्रॉमा असू शकता सो बेसिकली आम्ही सुद्धा एज अ कम्युनिटी तिसरं दोळो ओपन करून वागचे पडत कियाक जसे हा म्हटले पण हे मेंटल हेल्थ आणि मेंटल हायजीन जे असं पण जसे आम्ही म्हटलं पण भुरगो जे सारखं तोंड धुना पण त्यांना आम्ही त्याला तापयता हैजण ठेट बत्तीस दाता ने अठ्ठावीस दाता बावीस दाता सारखे घास म्हटा म्हटलं काय नाका असं जाय ब्रश तसं वचपूक ब्रश म्हटा तसेच तर आम्ही तर मेंटल हायजिनाबद्दल तर आम्ही चौकना रावले आमचा तिसरं दोळ ओपन रावला आम्ही किती करू शकते बाबा हे तुझे सारखे जायना वागणूक ती सारखी असे केल्यार जातले सारखे तसे केल्यास जातले सारखे हे सांगू शकतले आम्ही ऑर आम्ही एक्सपर्टच जवळपास जाय मेटल हल्थ नो आम्ही ॲज कॉमन मॅन ॲज ली पीपल आम्ही वंडर्स करत शकता जे काही नवं कॉन्सेप्ट म्हणतात त्या म्हणतात सायकोलॉजिकल फर्स्ट एड आता सायकोलॉजिकल फर्स्ट एड म्हणजे किती आता समज घरात तू असा आणि तू समज टॉमाट कापता आणि त्याच्या समज कट पडलो तू धावून वचून बेगीन किती करतो तुम्ही वयतात बेजनाकडे हात धुतात आणि एक बँडेज मेटा पण हे आता रजिस्टर ज्ञाले असा काय ना पहिले शिकलेले ना दुसरे केना तरी शिकले आणि ते रेजिस्टर जाऊन गेले असा सो आम्हाला ते सांगचे पडणं की किंवा सेम वे आम्ही सायकोलॉजिकल फर्स्ट एड कॉन्सेप्ट हाडला म्हणजे समज तर टेन्थ असा हा कळलं ओके हा कोणाकडे तरी उलय त्याच्याबद्दल म्हाका किती तरी सांगतो आणि वखद मेटलं हा कडेन ते दवरचो ना ओके हा समज असा हा मेडिटेशन लागता किंवा मेडिटेशन म्हाका थंड दिसता दीस इज सायकोलॉजिकल फर्स्ट एड इट इज नॉट रॉकेट सायन्स इट इज ऑल्सो सेम लाईक फिजिकल फर्स्ट एड वॉट वी आर डुईंग फर्स्ट एड म्हणजे किती जोपर्यंत आपले आपण कितीतरी तरी उपाय करता जोपर्यंत आपल्याला एक्सपर्टाची गरज पडना ओर एक्सपटाकडे वचची जो टाइम असता तो टाईम मारून ओढपा रेमेडी करता आम्ही फर्स्ट एड म्हणता सो सायकोलॉजिकल फर्स्ट एडात कितलेशेच जीव शकता आम्ही तर म्हणजे एक एक फाटी दिसता पण की तुमचं एक आमी असा ओर फ्रेंड असा तो समको बबली ओके आणि समको बर हॅपी असता हॅपी गो लकी आणि आज तो उलयतना केना केना ओवरलूक करतात मोडात नतो म्हणतात ओवरलूक करून वेग एक सिंपल क्वेश्चन आता ताका विचारलेला जाल्यार ती फर्स्ट एड जातली आसली म्हणजे कितें आज तू बरो मोडा दिसना मरे कितें तुका बॉदर करता तूं म्हाका सांगपाक शकता हांव कितेंय हॅल्प करू शकता तुम्हाला हेल्प जेन्ना तुमी हें तुम्ही हे तेन्ना तुमी ताका एक हमी दितात की अरे कोण तरी टेंशन जालां पळय तें म्हाका तूं सांग आणि तो रिलीज करपाक रेडी जाता तो रिलीज करता ती सिटी येता आणि ती स्टीम येता फर्स्ट एड पवली व्हेरीपीन थॅरोपॅटिक थेरापेटीक सायलन्स जी आता झाली ती ओके येस सर आणि सपोज तुम्ही दोन तीन उदाहरणं दिली जर आमच्या ऑडियंसाक मग बरं पडले उदाहरणं ऑफ मेंटल हेल्थ फर्स्ट ऐड म्हणतात सो बेसिकली आता हा सांगले तसे की तो फ्रेंड सारखं उलयना झालो झाला आणि त्यानं तुम्ही म्हटले की त्या फक्त विचारले की तुका किती झाला तू सांगपाक शकता हेल्प तुम्हाला हॅल्फुल अशेच केना कोणाची कॅलमिटी जाता ओर समज तर असे दर्या की त्रासदायक जाता कोणाकू कोणी बाहेर पडा आणि त्यांना सांत्वन करपास पण आम्ही खूप फावटी अशी लँग्वेज यूज करतात सारखे समके वाईट झाले असे जसले सो आम्ही असे म्हणतात पण त्यांना शब्द पीटी सिंपती बीन यूज करता म्हणजे दाखयता आम्ही ती काकूद दाखवण्याच्या पेक्षा तर आम्ही जस्ट मॉडिफाय करीत आमचे स्टेटमेंट एक खाना ताज्या हात घालून टामिक असत वळखीचं असतात खानार हात घालून टॅप करून खबर असा तुझ्या मनात सध्या किंवा चाललं ते आणि हा तुझ्या वंगडा असा हे स्टेटमेंट जे म्हणतात ते गोल्डन स्टेटमेंट म्हटलं आय कॅन अंडरस्टँड वॉट इज गोई थ्रू युअर माइंड राईट नाव हे जे म्हणतात पण त्यांना ती रिलीफ मेळात दिस इज ऑल्स फॉस्टेड शेड्पथाइड यू एम्पथाज सारे सारखे सांगले तुम्ही yeah. okay. की तुम्ही त्यांच्या मचात पांय घालतात आणि त्यांच्या चितपाक लागतात एम्पथी एम्पथी आम्ही यूज करतात सो एम्पथी यूज केली की अर्धी रिलीफ तांना तुम्ही रेमेडियल मेजर्स हायना पण तुम्ही त्यांचं एक खुटो ओर आम्ही त्यान ते था था सर ती धिं तुम्ही राहतात पण त्यांना त्यांना वेंटिलेशन mm. ते इझी जाता ॲक्सेप्टंस करप इझी जाता कियाक ते ग्रीफ स्टेजीन असतात ग्रीफ स्टेजीन आता ॲक्सेप्टंस सो ते ॲक्सेप्टं आम्ही त्यांचे इझी करतात आणि एक एक्झाम्पल सांगचे म्हटलं जर आम्ही आता आमच्या ते पॉडकास्ट सोपल्या उपरात वाटेर एक ॲक्सिडंट जातो दिसता ओके आणि तुम्ही त्यांनाच पावले आणि त्यांनाच तो ॲक्सिडंट झाला तुम्ही ज सोमतेच किती करले एज अ गूड सेमारिथन म्हणजे एक नागरीक बरे म्हणून डायरेक्ट फोन घुडवतले एकशे आठ मारले आणि थंय ऑलरेडी एक अँबुलन्स येतली आणि ताका वरती केंद वडले काम केले तुम्ही जीव वाचयलो पण एक दुसरं सिनारिओ घेऊया तुम्ही आता वयतात फोड्या वचपाक लागले आणि थंयसर एकलो दादलो असा तो सगळे कपडे आपले काढले आणि नाचता आणि तो फातर घेऊन बीन मारता तुम्ही किती करतले आयडिली या सिनारिओन आम्ही हळू गाडी टर्न मारून फाटल्या फाटी येऊ येतुंटेड हाजेर गुण पडत जाल्यार माझा आरसो फुटोक शकता कोण पडटलो त्या त्रासान तकलेर फातर मारत म्हणूक शकता आम्ही पण हांगाच आम्ही फर्स्ट एड करपाक चुकता बेसिक फर्स्ट एड किती असले जशें आमी थंय एकशे आर्टाक फोन केलो तसो हांगा आमी, कर आमी इन्फॉर्म करपाक शकता एक एजन्सीक आणि ती एजन्सी जावन आसा पोलीस तर आम्ही जे इनफॉर्म करतात किया नॅशनल मेंटल हेल्थ केअर ॲक्ट जो असा पण तातून पुलिसांची रिस्पॉन्सिबिलिटी ऑलरेडी सांगलेली असा सो जे तांत्रा इन्फॉर्म करतात पण अमके अमके जगाला असे जाता म्हटलं पण त्यांना योचे पडतं आणि तांटरार त्यांना वरचे पडा हातू भितून दोन गजाली जातात एक म्हटल्या तुम्ही त्याग्यावर पवतात ट्रीटमेंटा खातीर आणि दुसरी म्हटल्या थं जी डॅमेज जातली असली लोकांक धक्का जात इन्फ्रास्ट्रक्चर ओर ओर साधन सामग्री जो धोका जातला तो तुम्ही प्रिवेंट करता एक पावल फक्त डायल करून नंबर आणि पोलिसांचा नंबर तरी सगळ्यांना खबर असता so डायल करून आम्ही ते करू शकता सो दिस आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट एड वीच वी कॅन ऑलवेज डू एक्झाम्स बी असतात पण त्यांना किंवा जातं भरगे पॅनिक दिसी पडतात हंगा थं भोवतात कळत त्यांच्या जाग्यावर दिसना त्यांना त्यांना दिसता की दिसता पेपर जाऊचे ना बरे फर्स्ट एड किती तुम्ही बसप शकता त्यांच्याकडे तुम्ही जर ताजे पेरंट असा जर ऑलवेज मेक दॅम कम्फर्टेबल किती शकता की हावे लाईफात माझ्या खूपशो एक्झामी दिल्या आणि हा तुझ्या तु फुड्यान बसला हा अर्थ असं ना की हा सगळं एक्झामी फ्लाईंग कलर जस झालं असं आता बेसिकली तू किती फोकस कर तुम्ही तरी प्लॅन केला अस्या टायमार एक अर्धा वरात पेपर आहे तुझा एक वरात पेपर असा आता फोकस कर पेपर बरव जातले ते फोकस करू नका की तू फेल जात मायनस मार्क्स पडतले ना हा तुझ्या वगडा असं ओके तुम्ही जे किंवा केलं पण ते कॉन्सन्ट्रेट कर आणि थंसर उतरपूर ट्राय कर ट इज फर्स्ट एड सो तुम्ही किती केला फक्त तुम्हाला एक धीर आधार दिवून ताला रिलॅक्स करून रिझल्ट तुम्ही चेंज करू शकना अल्टिमेटली पेपर ना तो रिझल्ट रिजल्ट येतलो बट डॅट मोमेंट तो कॉन्सन्ट्रेट करून तरी पेपर करतो किती पप्पा माझ्या वगडा असा किती मम्मा जर मम्म वगडा असा हे कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट जाता किंवा आम्ही ती सेफ्टी अँड सेक्युरिटी दिवस भरग्यां माती पडतात कियाक आमची एक ऑलरेडी एक धारणा असतात आणि ते जनरेशनल ट्रॉमा म्हणतात तसं खूप फावटी असं जाता की आम्ही सुद्धा आता आमच्या लहान भरग्यांना ज्यांना शिकतात पण त्यांना जाणटी घरांना ते केन्नाय केनात मस्ती केली दोन दोन जाय त्यांचे दोन मारपास त्यांचे ते जातले कित्याक लागून म्हणता अगेन ही जी स्टाईल असली पण ती त्यांना हेल्पफुल झाली असता किंवा आमच्या त्यांच्याने बरेच दाग काढलेले असतात आणि आम्ही त्याचे जिद्दा जागता एक एक्झाम्पल असता सक्सेसफुल आम्ही बडिल्ले म्हणून झाला करपाक जाय सो वन टाईप ऑफ जनरेशनल ट्रॉमा ट्रोपी ट्रान्सपोर्ट सो आम्ही दुसरे भाषे चित्त कित्याक पॅरंटिंगाचे आता रोल आता डिफरंट जल्लेला आम्ही म्हणतात की ना बाबा पुता करून त्यांना शिकोक रुल्स आता स्ट्रिक जलात पहिली दवरताले बडो दोरतालशे घरात दोन मेळणं आता सो आम्ही किती करतात आम्ही ट्राय करतात की त्यांना तसे करून शिकवण बट बेसिकली वॉट आय एम सेईंग इज लाईक की जस्ट बिकॉज डेट हेज गिवन दॅम द फ्रुट्स इट हॅज बीन फ्रुटफुल त्यांना ती फ्रुटफुल झाली असं ती पास ऑन करतात ते ट्राय करतात दॅट इज वॉट इज बीन डन सो फर्स्ट एड हो एक समको एक मिरेकल uh, असा जादू एक प्रकार असा मायंडाचेर mm -hmm. मांंडाचे जे बारीक बारीक रेमिडिल मेजर्स हाडले पण ते हॉस्पिटलात पवसर आम्ही त्या सादूर दोतले ताका मी जिवीत दोतले आणि जाय तो ट्रीटमेंट मेळटलो एक गजाल दुसरी गजल जे उलतले त्याच्याकडे तेन्नाच तो बरो जावपाक शकता ताका ता फुड्यातच फुडल्या कितले फावटी तुमकां असे जालां आसतलें की तुम्ही रेंडमली रँडमली कोणाकडे तरी उलयल्यात तर तुमकां तो टेन्स दिसला म्हणून आणि ताका दोन तीन जोक सांगले आणि आपल्या लायफाचे एक्सपिरियन्स सांगले आणि तो उलोवन तुझ्याकडे सामकें बरें दिसलें आं कितलें जिवाक बरे दिसले आठ दीस जाले जिवाक सामकी घालमेल जाताली तुम्ही माझी ती सामकी घालयली देव बरें करू तुझे

Um, very really nice. I mean. ह्या टर्मात पी एफ ए सायकोलॉजिकल फर्स्ट एड म्हणतात ते फुले तुम्हाला समज त्याच्याबद्दल जाणा बघा जे किट्स ऑलरेडी अवेलेबल असतात ऑर मॉड्युल्स अवेलेबल असतात ऑन द नॅट सायकोलॉजिकल फर्स्ट एड म्हणून मारित जर आयडेंटीफाय असतात कसं सायकॉलॉजिकल एमरजंसी येऊप शकतात आणि तुम्ही तिर शकता आल्कोल जे टॉक्सिकेशन जाऊन येता म्हणजे पिऊन येतात समज दर्या आणि समोक समज विल सिमटम सुद्धा घेऊन येता जात आम्ही किती करू शकता बेसिकली ताज्या सुद्धा त्यांच्या थोडं लाईन्स दिलेलो असतात सुडाय तुम्हाला सांगलेले असा पॅनिकाचे सांगला जे जाता जसं तुम्हाला सांगले पण तर रस्त्यावर नो आणि शकता तसेच घरा कोण तसं अग्रेसिव्ह जाता तासा कसं हँडल करपाचो बेसिक स्टेप्स असतात ते सगळे मेन्शन केलं बेसिकली दिस पी एफ ए कॅन बी डन बाय नॉर्मल पर्सन ऑल्सो एनीबडी इज अ व्हॉलंटियर फॉर पी एफ ए यू don't require special uh, qualification टू become अ पी एफ एसायकॉलॉजीकल फर्स्ट इडर जापा स्पेसिफिक क्वाफिकेशन जाए गरज पी एफ एमेसन खेलता एक सांगू शकता हा दिसतं ने ओके ना ओके जसे सांगितलं जे गुगलाचे असा ऑलरेडी ओके गेले काय तुम्हाला सारकोलॉलॉजिकल फर्स्ट एडाचे मॉड्यूल्स डिव्हाइस केलेली असा ती तुम्ही डाउनलोड करू तुम शकता ओके तसेच मेंटल हेल्थ जितलो साईट्स असतात पण त्यांचे सगळ्यांचे सार्कॉलॉजिकल फर्स्ट एड मेन्शन केले असं तुम्ही तर गुगल सर्च इंजिनचे सार्कोलॉजिकल फर्स्ट एडच म्हणून घातले ने कितलेशेच पी डी एफ्स तुम्हाला मेटले सो डाऊनलोड करू शकतले ओके आणि सिंपल भाषेन दिले असा समजता ते भाषेन असतात ते Coming back to the generational trauma, for the child who is facing the trauma in the house, but she, if she wants to be the black ship in the family, she wants to break the generational trauma and she wants to start the generational growth in her coming upcoming generations. What all steps she can take in you know, bringing in the kindness, compassion,

म्हाका समज तर न्हीद बरी म्हाका समज तर कार्य हांव ताच्याच बद्दल चिंतीत राहतं म्हाका सतत नेगेटिवच विचार येतात सो so, हें आयडेंटीफाय करप वेरी इम्पॉर्टंट की म्हाज्यान कसले सिमटम्स येतात ओके सो रेकॉगनयझेशन करता जेन्ना आमी त्यांना कितें जाता की तुम्ही खंच्या तळ्यात आहा काय मळ्यात आहा तें कळटा ओके वन्स तुमकां ते कळपाक okay? तुम लागले की तुम्ही कितें करतात की ओके okay, हाजेर रेमेडियल मेजर्स कितें सोदपाचें ओके सो थं आता येत त्या म्हणतात वी हॅव टू फोकस ऑन समथींग कॉल्ड सेल्फ कॅर रेकॉगन एकदा रेकॉगनाईज केले काय ना फोकस करतात सेल्फ कॅअरचे सेल्फ कॅर म्हणजे किंवा आपल्याक जाण जाऊन घेव ओके सॅल्फ करता आपल्याक okay? आप कॅर कर आमचे हरशी चिंतप कसे असतं की आम्ही आमच्या आम लाईफात सुद्धा जगता तेना म्हणतात की आम्ही सगळ्यांचे केअर आम्ही एक फेमिली कशी जाय पण तच प्रश्न हा तुमकं विचारलो की तितलेत तुमचे केअर करता काय तर म्हणतात ना रे टाइमच मेळा चोवीस वरां बाले जे असते भरगे असतात सगळ्यांक सो बेसिकली आम्ही किती करतात जी इम्पॉर्टंट गजल त्याची फोकस केलीच ना टॉर्च सगळ्यां घातलो ओके पण टॉर्च आमचे घातलोच ना सो आरसो पहिली कोणाला दाखवू जी आरसो आपल्याक पहिली की आपण आपले कॅर घेता काय ना सो so, वांस तुम्ही आयडेंटीफाय केले काय ना मागे तुम्ही करत की क्याक लागून जाता हे वाय इज इट हॅपनिंग रागार माझा कंट्रोल लागून जायना और फ्रस्ट्रेशन किऱ्याक टॉलरेट जायना जेन्शन लागून जायना सो तुम्हाला मी सोर्सीस आयडेंटीफाय जातले की ओके हे जे असा पण हुस्को जो असा पण तो हुस्को परत परत भाग सरता सो वांस यू डन दॅट ओके सेल्फ कॅर करू लागले ते सेल्फ कॅरात किती किती येतले जसे स्टार्टूत किती केल्या मेंटल हायजीन म्हटलं आम्ही सो मेंटल हायजीन प्रॅक्टीस हा फॉलो लागतलो अरे मेन म्हटलं जे बीन जाता ऑर ओर जे फ्रस्ट्रेशन बीन जाता मेन माझी नीद मरे सारखी जच वर नत ओ हा तीनच न्हिद निद पडतं सो हा कॉन्शियसली किती करतो न्द माझी सारखी कर ट्राय करतो दुसरे मला आता राग येत म्हणून कळटा हा समज ट्रिगर आयडेंटीफाय अरे आयडेंटीफा किती जातं ओके मला किती असं हा रोखडोच मरे रिएक्ट जाता ओके सो रिएक्ट जाता म्हण त कळं जे तू सेल्फ कॅर करताना किंवा करतो आयज रिस्पॉन्ड रिसपॉन्ड जपतलं ओके रिस्पॉन्ड देर इज अ डिफरन्स बिटवीन रिएक्शन एंड रिस्पॉन्स रिएक्शन इज लाइक आम्ही केमिकल रिएक्शन करताल ते बॉम इज रिएक्शन नी आणि रिस्पॉन्डिंग इज लाईक तू चित्ता आणि मागे सांगता येस ओके एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगता आता जी आमची गज झाला ती पहिली खंयचे ऑफिस धर ना खे घरांसुद्धा जाता आम्ही एक पोटात बॉम्ब बांधता आणि सकाळी पुढे उठ्ठात ओके आम्ही ह्युमन बॉम्ब झाले असा त्या मनीस बॉम्ब जसे भाग सांगले काय ना तुम्ही मला किती म्हटलं हा फुटला बूम थंक ताण किती म्हटलं तू फुटला बूम दिसाक दिसा एक फावटी फुटत हा जेव्हा हा फुट्टा पण त्यांना त्रास कोणाक जाता त्रास महात जाता माझंच प्रेशर घालता मलाकलप जाता मकच कॉन्सन्ट्रेट जायना सो जे हा सेल्फ कॅर करतो पण ते चित्तलं ओके किती सिनारिओ तो असो ओके घरात आता आवय बपूर्वी झगडा ओर बापू पिऊन येऊन हे करता हा त्यांना रिॲक्ट कियाक जं ओके हा किती करता थंच्या टाईम आउट करता आणि फाल्या सकाळी ताजेकडे उपक्रम ते उलता त्यांना मांडण चल लागता की बाबा उपक्रम जर ताजेकडे ह्यावर सोल्यूशन शकता सो तुमचे रिएक्शन फाल्या सकाळी डिफंट असं हा रिस्पॉन जो करतो तुम्ही पण तो डिफरंट असतो राधा न्यान तुम्ही थंच्या केल्लो केलं एक इंट्रस्टिंग स्टडी जातली जेल इनमेट्स असतात पण म्हणजे हे जेलीत कैदी असतात पण तां एक प्रश्न विचारलेला रँडमली असं की समज तर काळात आम्ही परते गेले जाल्यार एक गजल खची तुम्ही प्रिवेंट करतले आनी आणि सप्राईज जातले आयकून की चडश्या कैद्यांनी सिमिलर रिप्लायज दिल्ले ते कितें म्हणले काळात तर आमी परत गेले जर तो जे पिस्तोल जे हांवें त्यांना बाहेर काडलेलें आनी तिथे मारलेलें पळय तें हांव मारचो ना ले ले, ले ले मार तो चाकू हांवें काढलेलं आनी ताजेर जो ताका लागून हांव हांगा हा पवला पळय तो हांव चाकू त्याचे मारचो ना ते हा आनी तो समतो आखताक मेलो पळय ती मूट हांव त्याचे मारचो ना मिन्स फॉर्ट नाव यू आर रिग्रेटिंग फॉर द एक्शन वीच हॅड डन बाय रिएक्टिंग टू द सिट्युएशन रिएक्शन केले ने ते सो रिएक्शन जो ॲन्ड प्रॉडक्ट असता पण तो सदल्ट फिलींग असता बिकॉज आम्ही डिसिजन सारखे घेऊन पावनात त्यांना आम्ही रिस्पॉंड जेव्हा करतले पण डिसिजन सारखे घेऊन लागतले सो सेल्फ केअर झाले ओके सेल्फ केअर जे रेकॉगनाईजी सेल्फ केअर नेक्स्ट इज वी हॅव टू ॲक्सेप्ट द थिंग्स वीच आर गोईंग ऑन आणि एक्सेप्टन्स येतले जेव्हा आम्ही ते ग्रीफ स्टेजींतल्यान वतले इट्स ओ इट्स ओके टू फील इट कळ म्हणजे असे धरू की घरात सगळे सारखे चलना ओके असे की कायच बरे ना आणि बाहेर सगळे बरे असतात पण घरात पाय दल रावचे नाका असं दिसता ओके बट देन इफ युअर मायंड गोज थ्रू द स्टेजीस जसे आम्ही प्रत्येक ग्रीफ स्टेजीक पाच स्टेजीस असतात म्हणतात पहिली डिनायल असतं सो चडशे लोक हातूनच चड टाइम आपला वगडतात डिनायल म्हणजे किंवा ते ॲडमिट करूनच घेना की आपल्या फॅमिलीत प्रॉब्लेम आम्ही मास्क करून दवरतात कोणाक सांगू सोदना आमचे खूप फावटी तुमचे जातं की तुमचे थोडे फ्रेंड्स असतले फॅमिली फेमिली डायनॅमिक्स तुम्हाला मागे कळ्ले इतल्या त्रासातल्या येतो खबरचं मला बिकॉज एक तर त्यांच्यानी डिनय केले कोणाक सांगूकूच ना ते तसे घेऊन ते राहले दुसरे किती असोक शकता तुम्ही डिनायल दुसरं असं एंगर म्हणजे घरांचे किंवा जाता पण त्यांना तुम्ही ॲंगरिली रिस्पॉन्ड करतात ओके समज आवय बापूय झगडा जे तुम्ही झगडपक लागतात त्यांच्या वांगडा को डिपेंडन्सी कशी जाता so, तीन तीन so, तो ती सो तिथून झगडा काय बरं दिसतं त्यांच्याकडून झगडाना सो तो एर झाला तिथून रेमेडी काय येऊ हो ना ओके okay? मागे आता बार्गेनिंग बार्गेनिंगात किती आता की बार्गेनिंग म्हणजे करत वाटपण करप वाटपण आम्ही कोणाकडे करता देवाकडे की म्हणता आरे शेजाऱ्याची फॅमिली बरी हा ही सुरेशाची बरी रमेशाची बरी आजीच देवा फॅमिली अशी का बरी कर रे का बरी कर तुका वाती लायता हा तुका हा तेल चढयता सगळे म्हणले आम्ही हे पण तर ते जाजू केंब होता के कमी जाता मग आम्ही केना केना डिप्रेस फील जाऊ शकता की आय एम नॉट गुड पर्सन ऑर आय एम आय एम कितें तरी प्रॉब्लम असा हावच पातके म्हणून असले सगळें मेळा हें जावपाक शकता पण सगळ्यो हो? स्टेजींतल्यान जेन्ना तूं पाचव्या स्टेजीर जाता पळय डी ए बी डी ए म्हणजे द लास्ट स्टेज ए इज एक्सेप्टन्स एक्सेप्टन्स म्हणजे सत्य परिस्थिती जाणा जाऊन घेवप हें आसा ते आसा हे काय हांव बदलूंक शकना पण कितें बदलूंक शकता हांव स्वताक बदलूंक शकता स्वतःची पर्सनॅलिटी बदलूंक शकता स्वतःचे काम करपाक शकता जे या फेजीत जे येतात पण हे रेकॉगनाईज जे जाता पण आमचे एक्सेप्टन्स त्यांना किंवा जाता की आम्ही ती सायकल ब्रेक करप सज्ज जातात ओके फर्स्ट आर झाली कवर सेकंड आर इज रेझिलियन्स आता रेझिलियन्स कसे डेव्हलप जातले फर्स्ट स्टेजीचे असा ते फर्स्ट स्टेजीत तुम्ही किंवा केला की कि आपण सेल्फ कॅरू घेता आप आता आपल्या खबर असा की आपण एक्सेप्टूय केले असा आणि आपण आता जण आपण रेकॉग्नज केला की आपल्या सिमटम्स कियाक लागून जातात

सो ह्या सिनारिओ तुम्हाला दिश्टी पडतात पण तू रेझिलियन्स डेव्हलप करता की आपण आता पडपचं असा ऑर पडला पण आपण किती करता पडून व्हावून वयचो ना परत हा पिऊन वैरसोत परत पडलो समज ओके हा व्हावून वयचो ना परत हा वैरसं सो दीस सायकल कंटिन्युअस दॅट इज वॉट कॉल इज रेझिलियंट आणि आमचे बिल्ड कसे जातले बाय नेटवर्किंग नेटवर्किंग म्हणजे किती आयडेंटीफाय कर की कॉमन आपल्या विलियंतीचे आपले फ्रेंड्स बाबा कोण कोण असतात आपण त्यांच्याकडे वेंटिलेट करू शकता आपण त्यांना सांगपाक शकता किती टीचर्स असू शकता तुझे रिलेटिव्स शकता किंवा पेरंट्स काय ना आपण कोण मामा असू शकता ओर काका शकता त्यांच्याकडे आम्ही उपक्रम शकता एक दुसरं आम्ही प्रोफेशनल सपोर्ट घेऊ शकता काउन्सिलरकडे गेले सयकॉलॉजिस्टाकडे गेले ओके आणि त्यांच्याकडे उलय त्यांच्याकडे रेमिडियल मेजर्स मेळपूर शकता तातून आम्ही रेजिलेंट शकता तिसरे वाचन करता मेडिटेटिव्ह जर मेडिटेशन असा गाईडीमेजरी असतात जे आम्ही फॉलो शकता आमचे मांडणं हे जे आम्ही प्रोसेस प्रोसेस करता पळ त्यांना आम्ही रेझिलियंट जातले okay. चौथी गजाल आम्ही करूंक शकता असल्या लोकांक फॉलो करपाचे जे रेझिलियन्सांतल्यान वयर सरल्यात आमक असा ओके असं असं मनीस असा जेणे खूप त्रास काढले आणि आज हांगासर पावलेला असा दॅट कॅन बी आवर इंस्पिरेशन वी कॅन लूक अप टू दॅम वी कॅन कनेक्ट टू दॅम आम्ही त्यांना कनेक्ट जाऊ शकता समज जर प्रॉब्लेम झाला एक कम्युनिटी करू शकता त्यांच्याकडे फोन मारून तुम्ही एज सिट्युएशन त्यांना कसे हँडल केले तुम्ही हे सिट्युएशन कसे हँडल केलं सो वॉट युअर गेटिंग नॉव युअर गेटिंग आयडियाज आणि तू इम्प्लिमेंट करता सो आता रेजिलेंट झाला एक तुम्ही म्हणजे वळखलं रेकॉगनाईज केले रेजिलेंट केलं आणि थर्ड इज रिस्टोर म्हणजे आता हे पूर्जे सगळे जे हल्ल्या सगळे निकाळ्या पण ते करे बसोव्या ट्राय करूया सो so, एक हा किंवा करता भीत रेस्टोरेशनात रेस्टोरेशन हा म्हटलं की हे जे चलत ये पण ते, ते कंटिन्यू पुढे जाऊचे ना हा <laughs> माझी पर्सनलिटी आता अशी करतो की हे जो जा ट्रॉमा जाल्ला असा पण की जनरेशन जाऊ तो पण ह्या जेनरेशन किती जातो बंद जाय हा आता करपाक कर लागतलो माझ्या जनरशना समज आजो पितालो बापू पितालो ओके फायन त्यांच्या आपल्या लाईफात काय ध्येय दोरूक ना हा आता ध्येय दोरपूक लागतं म्हाका फोकस धरून कितें तरी अचीव करपाक जाय ओके ते समज तर okay? ते सामके रिएक्ट करनासले तेंचे समज तर आ, एंगर इश्यूज कि आसले कितें आसले म्हजे हे इश्यूज हांव कंट्रोल करतलो म्हाका एंगर इश्यूज दिश्टे पडचे ना जे जे नेगेटीव सिमटम्स तुमकां थंय दिश्टी पडटले पळय तांच्या भितर तूं कितें करता कॉन्शियसले आतां कितें करता ते रेस्टोर करपाक ट्राय करता नॉट इन देम बट इन युअर सेल्फ कित्याक तूं कितें करतलो आतां ते फुडें वचोंक जायना So, हो सो हा हो तू तु hmm. hmm. so, करता ही सायकल चालूच असली काडी पेटल्या अशा समज तर लायनीन दौरल्या तर सगळ्यो काडयो पेटात पेटत येतात पेटत येतात तू ती तुझी काडी जी आता पण ती सकल हाटा आणि ट्रान्सफर जो ट्रान्स्फर तो बंद जाता सो दॅट इज हाव यू आर ब्रेकिंग द जिंक्स म्हणतात पण आम्ही आम्ही करतात ते जिंक्स ब्रेक करता आणि ते जनरेशन जाय जात तसे शकता जे आम्ही म्हणतात जनरेशनल ग्रोथ जनरेशनल ग्रोथा वसपूक शकता फँन्टीक एक्झाम्पल इज जपान जर्मनी जो ऑलोकॉज जर्मनीक जातो तो बॉम्ब हिरोशिमा नागासाकी बट इफ यू सी देम ना now, आता ते कंट्री जर जाल्यार मोस्ट इंटलेक्च्युअल कंट्रीज ते तेंच घेऊन बसूंक ना त्यांच्या ते लूक बियॉंड बियोंड डेट आणि आता ते आयडियल नेशन आमी पळयतात सो चेंज हंड्रेड ॲंड टेन पर्संट जनरेशनल ट्रॉमा जो आसा पळय तो आम्ही ब्रेक करू शकता ती सायकल आम्ही ब्रेक करपाक शकता सो ता ही तीन आर आमी यादीन धरती पडटली वन इज रेकॉगनयज रेजिलियन्स आणि रिस्टो येस uh now for example say she is in that family in that environment and every day and she is trying all these things but then there are some stubborn human beings or stubborn parents because it is difficult for them to change as a person say above fifties above sixties and as a teenager or as a youngster it is difficult for you to cope up in that environment uh, एक कुसलेला मग सगळ्यात आम्ही कुसलेले करता मग आता घरात सगळ्यात आम्या कुसलेलं आणि यू आर ट्राईंग टू बी दॅट चेंज इन द जनरेशनल ट्रॉम वॉट देट वन पर्सन कॅन डू वेन यू हॅव सच स्टबन एनवायरमेंट अरावंड की बदलूच जाऊ शकतात बदलूच जायना बदलूच जायना वॉट वन कॅन डू ओके हां क्वेश्चन इज वेरी गुड इन टर्म्स किती सिव्हिरिटी खूप असा जे सेंसिटिव्हिटी सांगली पण तशी असं किया तुम्ही म्हटलं त्याच्या सगळ्यात ते जनरेशनांचे तसे आणि तुम्ही किती शकता ते आता सायकल ब्रेक करपाक सोदता सो ह्या परिस्थितीत किती करचे तुमचा प्रश्न असा सो बेसिकली हांगा किती जाता एक जसे म्हटलं आम्ही पळय की जे आजूबाजूक लोक असा तांकां चेंज करचे पेक्षा आपल्याक चेंज करप व्हेरी इजी जाता बिकॉज युअर इमोशन्स आर इन युअर कंट्रोल युअर थॉट प्रोसेसीस आर इन युअर कंट्रोल ओके तांचे थॉट प्रोसेसीस काय ना तुका आता आयडियल सिट्युएशन किती जातलं असले भीत की तुम्हाला त्या एन्वारमेंट काढून दुसऱ्या एन्वारमेंटात घालप आणि थंय तुम्ही कितें फ्लरीश जावप वॉ मेळटा जाल्यार जे बेस्ट रेमेड झाले पूण आयडियली सगळ्यांकूच तें मेळटा अशें ना सो सगळ्यांनी ते जे मेळण पण जो सेकंड पॉईंट सांगलो पण तो समको गरजेचं जाता म्हणजे कसं रेजिलियंट जाऊ mm. किया आता जितली तू रेजिलियंस बिल्ड करता कितलो तो फुगो समज तर हाडला घरात सगळे सुयो घेऊन रावल्यात ते तोप्पा रावल्यात किंवा सगळेच नेगेटिव्ह आहात म्हटलं तुम्ही mm. सो आता आम्ही जे रेजिलियंस खंच्या लेवलावर वतले पण त्या म्हणलं पण नॅटवर्किंग मागे तू प्रॅक्टिसीस करत जो आम्ही मांंडफुलनस मांंडफुलनस म्हणून एक कॉन्सेप्ट मांईंडफुनस म्हणजे फोकस करप ऑन वन टार्गेट एट अ टाइम कळं जे वयता पण निसर्गात बसप आवाज ऐकप प पक्षी हे करता तातून तुझं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आम्ही करता स्ट्रॅटजी त्यांना आम्ही स्वतःक स्ट्रॉंग करता ह्या सिनारिन सध्या एकूच ग जी समकी चलपाक शकता ती म्हणजे तुका स्ट्रॉंग करून ती वाटचाल करप अशी खूप एक्झाम्पल असतात जे कडेन उलयता ऑर और कडेन फॉर डेट मॅटर असे तर चाळीस वर्षांचे उलयता पण त्यांना ते सांगता पळय तुमकां की आपल्याक कितले त्रास जाल्ले जाणा स्पेशली जाणटे सांगता एक बायल मनीस तर शिकल्या आणि समज तर ती टीचर बीन झाल्या आणि ती तर आता एक पासठ वर्षांची बी समजा पळयात पययात कडेन ती तुमकां सांगतली की आमच्या टायमार सगळ्यो सुविधा मेळटाल्यो आमकां सुविधाच नासल्यो म्हजी भयण जी असली पण इतली बरी असली शिकपाक पण तिका पाचवेकूच बंद केली पण हावे केले के हावे त्यांचे कायच ऐकले ना हा म्हटले तू मला पैसे सुद्धा दिना जे हा आणि किती काम करतले आणि हा शिकतलीत हा स्कॉलरशीप घेतले पण हा शिक्षण म्हणजे बंद करचे ना लकीली माझं एक पैसला काका कोण तरी ऑर ओर मामा कोण तरी असं तिने सपोर्ट केला नॅटवर्क सपोर्ट केलो आणि हावे ते केलें शिक्षण म्हजें अकरावे मेरेन कंप्लीट केलें त्यांना धावी म्हणल्यार अकरावी अकरावी तशी असली अकराव मेन म्हाका तें काम मेळं हांव इंडिपेंडंट झाले सो शी थ्रायव्हड इन दॅट एनवायरमेंट टोटल नॅगेटीव एनवायरमेंट वॅर मी चल्या हांवें पेंपर करताले चल्या मनशा म्हटलं त्यांच्या बेजीक शिकल्यार पुरो म्हटले पण ताणें ते एम्बिशन दल्लेले ते एशन फुलफिल कित्याक लागून झाले एक तर त्याची दृढ दिशा ओके म्हणल्यार तेका तो सपोर्ट जो मेळ्ळो तिसरं त्यांनी mm -hmm. ते अरेंजमेंट जे केलं म्हणजे किती आपण स्कॉलरशीप सुद्धा घेऊन शिकतले पण शिकतले गिव अप ॲटिट्यूड जो असतो पण त्या ॲटिट्यूडात ते करपाक पवली जसं आपण परत एकदा रिपीट करता आयडियल सिट्युएशन किती जवळपास शकता त्या सिनारिओ तीन त्या काढ ह पॉसिबल जायना कळ तुका गिवन द सिनारी जायना की तसं रिलेटिव्ह कोण स्ट्रॉंग मी म्हणा तशे तशे सिनारी आम्ही पहिल्यात वेअर घरात सगळी झगडी जाता म्हणून तो, आ, आ, जा तो आ, मामा काय कोण येतात केनाय आणि तो एकल्या भुरग्याक घेता आणि आपल्याकडे कर शिकवपा करता ओके ते भुरगे बरे शिकलेले असतात तसेही झाले असतात पण सगळ्यात तिथले लक्की असतात असे ना पण जेव्हा आम्ही डिसाईड करतात एकल्या वेची स्टोरी खूप लाईक जाता कित्याक दॅट इज वन ऑफ माय फेवरेट कॅरेक्टर इन इन महाभारत आणि तातू भात खूप शिकपा सारखे असं रेझिलियंट बिहेवियर तर शिकतले नाही जर uh, ताजी असली आणि स्टोरी ना किया एकल्या तुम्ही जाल आम्ही ताज्या मनात एक ता दिस एक ड्रीम आली ड्रीम आयली की आपल्याक एक बरं धनोरारी जाय म्हणजे आर्चर जाय आणि सगळ्याक सोदपाक ट्राय केली एज ही वॉज गुगलींग सगळ्यात त्याला अस्तिनापूर या गावांना एक कोच दिश्टी पडलो आणि त्या कॉचचे नाव जाऊन असले द्रोणाचार्य वयता वय म्हणता सर आपल्याक एक जावपाक जाय आपल्याक एक आर्चर जावपाक जाय आपल्याक तुझं डिसायपल कर शिष्य कर आणि तू माझा गुरु जा आणि द्रोणाचार्य थोडा वगैरे चित्ता आणि ना ना हा घेवपाक शकना कित्याक हा फक्त राजा राजाचे भुरगे असतात ते क्षत्रिय असले पण त्यांच हा शिकोवपाक शकता सॉरी हा घेऊ शकना कित्याक त्यांना तो कास्ट सिस्टम प्रिव्हिल्ट असलो सो तो परत ते त्यांना वेकडे दोन ऑप्शन असले एक ऑप्शन असलो तो म्हणजे की आपले ट्रेडिशनल जे बापयचे बिझनस असले पळय ते चलावचे दुसरा ऑप्शन असलो ना आर्चरी शिकपाक जाय म्हाका आर्चरी शिकपाक शिक एक लव्यान सेकंड ऑप्शन सेलेक्ट केलं आणि तिने के ता केलं ताणी मनात चिंतले की आपल्याक आर्चरी तर जाय जा, तो गेलो घरा ताणें एक पुतळो केलो द्रोणाचार्याचा आनी तो शिकपाक लागला त्याच्या फुड्यान एक महिना झाला दोन महिने जालो स जाले एक वर्ष झाले तो बरो आर्चरी शिकलो आणि बरो आर्चरी शिकल्या उपरांत त्याच्या मनात तर ग्रॅटिट्यूड येयली म्हणजे भावना आली की आपण कोणाक लागून शिकूंक पावलो द्रोणाचार्याक आपण ताका थँक्यू म्हणटलो देव बरं करू म्हणतो आणि त्याला गुरुदक्षिणां विचारतो सो ताका म्हणटा की सर हा आता आर्चरी शिकला तूं माझी प्रॅक्टीस घे आणि पळय कसं शिकला द्रोणाचार्य पहिली सरप्राईज आनी आणि तिने त्याची ती प्रॅक्टीस घेतली आणि ही वॉज द बेस्ट येस सांगता ते तो टार्गेट करपाक लागलो हे पयना फुडें तो मातसो जेलस जालो ताका मातसो राग इलेल्या भशेन जालो द्रोणाचार्याक कित्याक ताजो फेवरेट कोण ताजो फेवरेट आसलो ऑफकोर्स अर्जुन अर्जुन तजा फेवरेट असला अर्जुना पेक्षा बरं असा हे जेव्हा तो चित्ताला पण त्यांना एकलव्यान ते सांडित म्हटले की सर हे सगळे जे करता पण त्याचे सक्सेस आणि जे श्रेय तुका, दिता। तुका ते हा दिवस मूर्ती करून हा शिकलो पुतळो करून शिकलो आणि हा आज ती गुरुदक्षिणा माग आणि जेव्हा ते म्हणतात पण त्यांना द्रोणाचार्याकडे एक गजाल मागता त्या सगळ्यांक खबर असं किती मागता तुझं आंगठो दी म्हणतात आणि मागे आर्चेरी तो आर्चरी बी करू शकना ना यो ही ट्रेजिडी हो ट्रेजी हँड झाला yeah. ही आम्ही साडीक काढ्या yeah. पण पार्ट तर असा नीत जाल्यार तातूंत भितर शिकपा सारखे कितलेशेच असा रेझिलियंट बिहेवियर म्हणजे तो शिकपचे त्यांनी ते घेतले आणि गेलो पहिली ताका रिजेक्शन मेळ्ळें आनी mm -hmm. रिजेक्शन अशें मेळ्ळें की बरो गुरू जो आसलो पळय तो ताका ना ना म्हणपाक लागलो परत वयताना ताणें गिव अप केलें ना ना ताणें म्हटलें की ओके आपल्याक तें करपाकूच जाय करपाकूच जाय जेन्ना तो म्हटलें पळय तेन्ना ताणें जळी मळी पयलें पळय तेन्ना आनीकूय कोण गुरू मेळोंक ना तेन्ना ताणें चिंतलें की आपूण तें करतलो म्हाका करपाक जाय सगळ्यांत बरो कोणाक जावपाक जाय म्हाका जावपाक जाय आज आम्ही ते ध्येय दुपार शकता सगळ्यात बरं मनीस कोणाकांप सगळ सगळ्यात बरं प्रोफेशनल कोणाक जवळपून बरं समाजसेवक कोणाक जवळ जवप जे जे काम आम्ही करतात एक लेबर सुद्धा जेव्हा रस्त्यावर काम करतात तसं तर एकलव्य माइंडसेट असतात रेझिलियंट तो म्हणू शकता की सगळ्यात बरो बेतो कोण शकता हा घालपूक शकता ओके हो समज वचत खूप फावटी जाता जे कन्स्ट्रक्शन सुद्धा कोण येतात पण धा जण समज तर गवणे आयल्या नी तितल्यानंतर एक दोन पहिले नेमकं कळटले सामके शिमिट बरे कालयतात ते फातर बरे मांडतात पहिले बरे फातर तासतात आणि ते त्यांचे काम समके निव्वळ असतं आणि तुमकं कळटा सुद्धा की ते बाकीचे आठ जण आहात पण ते घडयाळीकडे पळत असतात केच जाता काय केन्ना स जाता काय बट ते समके एनग्रॉस जे असं भीतर दॅट इज रेझिलियंट बिहेवियर वीथ डेडिकेशन ही गजल जे येतात पण आमच्या भीत त्यांना तो मनीस कसल्याय एनवायरमेंटान असो तो थ्रायव करपाक शकता ही वील थ्रायव इन द एनवायरमेंट तो तो तातूंतल्यान तकली वयर काडटलो म्हणल्यार काडटलो सो हे बिहेवियर आमी त्या तीन आरां भितर ते आमी आरेजिलियंट बिहेवियर कवर करता सो हे बिल्ड करपाक आमी ताका मदत करूंक शकता आनी आमकां जर खबर आसा कोणाक जाल्यार आनी ताका समज जर ते करपाक जाय ते आमकां जाणा जावन घेवपाक जाय आनी तांणी ते समजून घेवंक जाय की अशें कितें तरी सपोर्ट सिस्टम अवेलेबल आसा वेर आय कॅन स्ट्रेंथन माय सेल्फ हें करचें पडटलें सर वॉट आर द टॉप फायव्ह हॅबिट्स दॅट बिल्ड समांज रेजिलियन्स ओके बेजिकली बेसिकली सदांच कितें म्हणटात की फर्स्ट इज ॲक्सेप्टन्स एक्सेप्टन्स म्हणजे कितें समजून घेयात पहिली की तुमी तुम्ही आसात ओके आपली स्ट्रँथ किंवा आपलं विकनस आमी दुसरो एक टर्म दिता देतात आमी सॅल्फ अवअरनस म्हणतात म्हणजे सेल्फ कितें आपल्या बद्दल आपल्याक खबर आसा आपले बाबा जमेच्यो बाजू कितें आपले वीक बाजू कितें आसा अशें तरेन की हांव बरो लिडर hmm. म्हाका डिसिजन घेवपाक बरें जाता म्हाका कम्युनिकेशन करपाक आवडटा एकामेका कडेन उलोवपाक आवडटा पूण हांव आव रिलेशनशीप दवरपाक बरो ना म्हाका राग गेल्यार कंट्रोल जायना म्हाका जेन्ना स्ट्रेस जाता तेन्ना हांव स्मोकींग करता ऑर आल्कोहोलीक जाता हां ह्यो म्हज्यो आतां कितें जाल्यो नॅगेटीव बाजू ह्यो जाल्यो पॉजिटीव बाजू आतां तूं कितें करता आतां तूं काम करपाक लागता की ह्यो नॅगेटीव बाजू ज्यो आसा पळय त्यो करपाक जाय करजिटिवन कन कन्वर्ट करपाक जाय सो कॉन्शियसली so, ट्राय करतलो जेन्ना हांव स्ट्रेसफुल जाता त्यांना हांव सोरो आनी सिगरेट पिताल कोणा कोणाकडे तरी उलोवपाक जाय ती जा सिटी आणि स्टीम जाय ओके okay? तिथे पॉझिटिव्ह सोल्युशन so, एक दोन हो जो तुजो विकनस पळय तो कितें कन्वर्ट करता टू अ पॉझिटिव्ह करता ही पहिली गजाल ओके सेकंड गजाल जी आसा पळय रेजिडेंट पर्सन वील नेवर बॉटल अप इज तो तर कितें फिलींग फिलिंग पळय न्हू ती बॉटल अप करून दोरचं वद हा एक्झाम्पल प्रेशर कुकरच दिलाच सो so, रेझिलियंट मनशा खबर असता की ओके आपण जर ती बॉटल आप करीत जर एक तर ते सोल्युशन येऊचे ना आणि दुसरं म्हटलं हा फाय आडव शकता बिकॉज ब्रेकडाऊन जवळपास शकता सो so, तो वेंटिलेशन सोर्स तो समजतला म्हटलं समजतला त्याला जेन्हा प्रॉब्लेम दिसता रेझिलियंट मनशा जे प्रॉब्लेम दिसता पुढे सगळे समज तर समके दुवर दो दिसता सगळे समज तर कायच वाट दिसना दिसत तो हेल्प मागपास लजना ही वील आस्क फॉर हेल्प मला हे जमना म्हाका मातसो हेल्प कर ते असे दिसना की हाच सगळे करता हेल्प हा हॅल्प मागले जे ते म्हटले अरे हाका बॅलन्स करूंक कळना आपली इमोशन्स इमोशन, ना तो हेल्प मागतलो ओके बॉटल अप करून दवरचो ना आपला हेल्प मागतलो आणि चौथी गजाल रेझिडेंट पर्सनांक सदांच खबर असता की अक्रॉस द टेबल आम्ही बसत जाल्यार सोल्युशन मेळपाक शकता कितली मागीर कितेंय जावं जाल्यार हांव समज तर अक्रॉस द टेबल बसत जाल्यार तिचे सोल्युशन्स येतले सोल्युशन्स कशी येतली की की डिफरंट प्रोब्लम सॉल्व्हिंग जातले ब्रेन कितें जातले आणि रेमिडियल मॅचर्स येतो आणि पाचवी आणि वेरी इंपॉर्टंट गजल जी असा म्हणजे तो रेजिलियंट मनीस जो आसा पळय तो आपली स्मॉल स्मॉल सक्सेसीस सुद्धा आसा पळय ती एप्रिशिएट करतो खूप फावटी आम्ही एक गजाल विसरता ते म्हणल्यार एप्रिशिएट कोणा कडल्यान दवरतात की आपल्याक फेलो पर्सन वील एप्रिशिएट फॉर एक्झाम्पल असे धर्या की तुम्ही आता डान्स शिकयतात आणि तुम्ही समज जर असे धरले की डान्सिंग अकॅडमी आणि तुमची डान्सिंग अकॅडमी बरी चालल्या ओके आणि धरले की एक नॅशनल लेवल कॉम्पिटिशन शिकले तुमचं ट्रूप घेऊन तुम्ही गेले आणि नॅशनल लेवल कॉम्पिटिशन शिकता आणि हॅप्पी असा सगळे असा पण ओवर अ पिरियड ऑफ टाईम ते सिंग झाल्या कित्याक लागून रावता तुम्ही की तो ट्रूप असा येतलो आणि सर तुम्ही ग्रेट लागून हे सगळें झाले तुमच्या वालर तुमकां तुम्ही म्हणटले म्हणतले म्हणजे एक्सपेक्ट करतात थंय दुसरोच झोन चाललेलो आसता ते हॅपी झोनां जिंकल्यात ते एक ते मेसेज धाडपाक बिझी आसात ते आपल्या भितर भुरग्या भितरूच सेलेब्रेट करपाक बिझी असा करता करता तुमचा राग मातसो वाढव शकता अरे आपण इतले केले आणि उतरान थँक्यू सुद्दां म्हटलें ना आणि आम... ते सक्सेस जें आसा पळय ते एप्रिशिएट करून सेलेब्रेट तूं कर वयता घरा घराकडे दार बंद करून मोबाईल बंद करून तुम्ही राहतात कित्याक तुमकां त्या टायमार तशें एप्रिशिएशन मेळं पूण mm -hmm. पण तर आम्ही थॉट प्रोसेस चेंज करीत आणि म्हणत की अरे नॅशनल लेवल कॉम्पिटिशन yeah. ते जिंकले कित्याक लागून जिंकले बिकॉज आय गायडीड डेम देवन केपेबल त्यो आयडिया आनी आणि तांकां तो कॉन्सेप्ट सांगलो आणि ते सक्सेसफूल झाले ओके दॅट मिन्स मायनस हांव ते जावचें नसले दॅट yeah. मीन्स हांवें कितें तरी केले yeah. पॅट कर स्वताक की okay. जालें थँक्यू देवा माझ्याकडून कितें तरी बरे कार्य करून घेतलें सेकंड वेन यू स्टार्ट अप्रिशिएटींगी युअर सेल्फ सेलिब्रेट वीथ युअर सेल्फ नॉट इवन वीथ योर वायफ ऑर युअर फॅमिली आय एम सेईंग फर्स्ट स्टार्ट सेलब्रेटींग विथ युअर सेल् एक स्वतः खातीर गाणे म्हण आय एम दी बेस्ट आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट म्हूण स्वतः खात्री कित्याक यू हॅव अचीव्ह डेट सो जातलें सांग सांगा वेन यू स्टार्ट सेलब्रेटींग युअर सेल्फ यू वील बी एट पीस तुम्ही हॅप्पी जाल्यात आणि त्यांना जेन्ना ते भुरगे धांवून तुमच्या कडेन येतले आनी थँक्यू सर म्हणटले म्हटले तो दॅट इज जस्ट एन आयसिंग ऑन द केक दॅट इज नॉट अ केक केक इज युअर कंटेनमेंट तुम्ही हॅप्पी झाल्यात की देवा म्हणजेकडे झाले माझेकडे अशो आयडियाज येलो की हा त्यांना नॅशनल लेवल कॉम्पिटिशन जिंकूक पावलं मला केपेबल केलं हे फिलिंग वेरी इम्पॉर्टंट हे जे पण ते रेजिलियंस आपोआप येतात आता तसे धरूया की ते कॉम्पिटिशन जिंकू नसले yeah. रेझिलियन्स कसे चलता पण रेझिलियन्स म्हणजे रोजी जातले ना जाते अशाच नाचे रेझिलियंस असे असे उपयोग जाता की तुम्ही थं गेल्या सिलेक्ट सेलेक्ट ना ऑर जाय तसं तुम्हाला रिझल्ट ना तरी तुमच्या तो ॲटिट्यूड येता किती की अरे गेली पंधरा वर्षा हांव डान्स कॉम्पिटिशन शिकता हे फावटी गफलत झाली ती कळली हांवें आयडेंटिफाय केल्या ती पण नेक्स्ट टायम जेन्ना हांव येतलो पळय ही गफलत जावची ना नेक्स्ट टायम हांवें ने प्रायस काडटले म्हणजे काढतले सो वॉट युअर डुईंग देर अँड देर युअर डिसायडींग दॅट डीस इज नॉट द एंड हांगा जे झालं ते परत रिपीटूय जावचें ना डेट इज ओल्सो रेझिलियंट बिहेवियर पूण खूप फावटी बिहेवियर आमी करपाक वयता पूण जायना पण कडेन आता सिंपल गजाल हांवें जर तुम्हाला सांगले सर की हा चोवीस वरां हॅपी राहता जाता तुम्ही असतातले म्हटले अरे ओन चोवीस वरां हॅपी रावता कसो रावपाक शकता तुमी म्हणू शकता की अरे हाका एडमीट करण्याची टायम येयला असो दिसता कित्याक ती स्टेज म्हणल्यार मेन स्टेज एक्स्ट एक्स्टेसिव्ह स्टेज इजंट इटवीसही वरां फ्लक्च्युएशन आसता न्ही हॅपी सेडनस हॅपिनस सॅडनस आणि हॅपिनसान आम्ही कशें मेंटेन करता आमी कसे वयर दॅट इज इज इजंट इट तो बॅलंस दवरप म्हणजे लायफ पण सतत हे जाता अशें जायना कि्याक आणि कॉन्सेप्ट एक सायंटिस्ट असा मार्टिन सेलिगमॅन ताणें सामको बरे भाशेन सामको एक्सप्लेन केला ताणे कितें केलें खबर आसा ताणें एक पाजरो हाडलो आणि त्या पाजऱ्यान कुत्र्यांक घातले कुत्रे सुणे डॉग्स ओके तांकां घातले आणि त्यांना चैनीन बांधले आणि चैनीन बांधले आणि करपाक लागलो तांकां सकाळीं पुढे येऊन सद्दां पांयांक शॉक दिवला डे वन मार्टीन सॅलिगमॅन येलो आणि तांच्या पांयांक शॉक लागलो कितें केलं आसतलें त्या कुत्र्यांनी अंदाज कितें आसा तुमचो कितें केलं आसतलें त्यांनी बोकले असलेल्या हॉस् भोकले म्हणजे सम पेन आम्ही न इंग्लिशन त्यांवलींग म्हटलं म्हणजे ते बोवाळ मारूक समके बोवाळ मारूक चेैनीतल्या तोडून आपल्याक वचप ट्राय करू लाले क्याक सोसना झाले डे टू मार्टीन सेलिंगमॅन ये शॉक लागलो कुत्र्यांनी सेम केले बोवाळ लागले ते चेनीतल्यानं तोडून ते जायना झाले डे थ्री मार्टीन पायन येयांचा शॉक लागलो त्यांच्या तेच केले बोवाळ मारतात ते समके वडले वडले आणि ते ओडून तोडून समके चैन ते वचक ट्राय करतात पण ते वचं पावले ना डे फोर चौथ्या दिसा मार्टीन सेलिंगमॅन जे येलो आणि त्या शॉक दिवस समथिंग अमेझिंग हॅपन आणि वीच शॉक मार्टीन सेलिंगमॅन ऑल्सो किती झालं जाणा ज्यांना त्यांनी त्याला शॉक दिली पण ते डॉग्स असले पण कुत्रे ते थंच बसले ते बॉल मारताले व्हडल्या व्हडल्यान पण ते हलनास ती धडपड जी हल पण त्यांची ती बंद झाली ते बॉल मारताले पण थंच बसून बॉल लागले पाचव्या दिसा जेव्हा मार्टिन सेलिंगमॅन आयो त्या केज ओपन केली चेन सोडयली आणि त्यांना शॉक लागलो तुम्ही ते कुत्र्यांनी किती केले ते थंयच बसून रावले आणि वडल्या व्हडल्यान बोवाळ मारपले पण ते थंयच्यान हल्ले ना आणि दीस कॉन्सेप्ट इज कॉल्ड एज लर्न हेल्पलेसनस शिकलेली येता आणि हेच आमकां जाता एक फावट फेल जालो दोन फावट फेल जालो तीन फावट फेल जालो आम्ही आमच्या कपलार बरयता मै बागा हू हाव तो फेलियर म्हज्या लायफान काय जावचें ना चौथे फावटी ती ऑपॉर्च्युनिटी आसली तुमकां पाचवे फावटी दारां ओपन असली पण तुमकां ती दिसली ना वाय म्हटले तुम्ही तुम्ही की सगळे सोपले कायच उरता <laughs> रेजिलेंट बिअर काबार काबार जाता आम्ही हेल्पलेस जाता आणि जितले जितले आम्ही गिव अप करता करतात तरी एकूच ट्राय दिली पुढे न्ही जाल्यार ताजो रिजल्ट डिफरंट असतो लागलो आणि हेच आम्ही सायकोलॉजिकल फर्स्ट एडानूय करपाक शकता <laughs> ती जिद्द त्या मनशा भितर हाडप की हे सोपलेले ना आताच हे नाटक सुरू झालं ओके पहिलो अंकू जाऊ ना हा जो तो अजून फाटो करू शकता ही उमेद दिवप तांकां सो आम्ही सुद्धा स्वतः आज उलता पण ते थॉट्स येतले की दीस इज द एंड हे जायना सारखे त्यांना चिंतप जाय नो आम्ही ते रेझिलियंट मनीस आम्ही गिव अप करपी नो yeah. एक ट्राय असा एक ट्राय अजून असा दार ओपन जातले जातले दॅट इज हाव रेझिलियंट बिहेवियर कॅन बी बिल्ड सो दिस वॉज अ फँटास्टिक एक्सपेरिमेंट वीच वॉज टोल बाय मार्टिन सॅलिंग आणि ताजे आम्ही शकता जितले सांगला पण नी की आम्ही ते सगळे ताचं अनुकरण शकता कियाक लागून पर्सनॅलिटी इज डायनॅमिक डायनॅमिक म्हणजे किती ओवर पिरियड ऑफ टाईम ती चेंज जाता जसे आम्ही पाचवेक असले तसे दहावीक आणि दहावीक आत आता ना ग्रो जात झाल्या इवॉल्व जात गेल्या तसेच हे बिहेवियर डायनॅमिक्स असतात पण सगळे ते आम्ही आम्ही चेंज करपाक शकता सो जे आम्ही चेंज करून चे, चेंज करपा फाटल्यान उद्देश कोणाचा आणि ध्येय कोणाचं असपूक जाय असपकॉज लास्टाक आम्ही घोड्या उदकाकडे वरपूक शकता पण ते उदक पियप काय ना पियप ते कोण डिसईड करतो गोळ्यानुचिस करचे पडतं सो की ओनर्स ते चेंजीस करू सोदता का ना पण रेझिलेंट बिहेवियर हंड्रेड पर्सेंट हाडूक शकता सिंपल टिप्स फॉलो करत्याचे आणि करपाचे आय थिंक थिंक सेल्फ अवेरनेस इज द फर्स्ट स्टेप येस एनिथिंगलीस तुम्ही जे म्हटले सेल्फ अवेरनस इज सो सेल्फ अवेरनस तुम्ही आता म्हटलं पण उद्या सांगलेलेस की आपले स्ट्रेंथ आणि विकनस पळयात हा जे फक्त आज जे कोण पॉडकास्ट पळतात त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करतो की स्वताक टाईम दियात ये, 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 दिसाक एक पंचेचाळीसच मिनटं दिया स्वता कायच ना का डिस्टर्बन्स आणि आपण आपल्या वगडात बसतो आणि पहिली गजाल करत एक पेपर तुमचे तुमच जमेच्य बाजू आहात आणि जे तुमचं विकनसीज स्ट्रेंथ आणि विकनसी बरोवून काढात येस आणि जातले तुम्ही की अरे हे माझे स्त्रँथ हे स्ट्रँथ खबरूच नसले मरे अरे हे माझे विकनस आहे हाजेर काम करचे पडतले त्यांना तुम्ही करपाक शकता दुसरी गजा आम्ही शकता ती म्हणजे थोड्यांक संवय असते डायरी बरोवची जर्नल बरोवची डेट ऑल्सो इज व्हेरी हेल्पफुल दिसून किती घडतं पण आमचे ते काढा आणि सगळे काढून बरवतात आणि आम्ही ते रीड करतात पण त्यांना आसपास येतात अरे हे आपण पिशेपणे केले हे केले मारे आपण पण तातून किती आता की हे रॉंग केले हे राईट केले हे रिपीट कर जायना हे रिपीट केल्यार जाता सेल्फ इंप्रुवमेंट जाता जाता काय ना कितें जाता की कि तुम्ही तुमचेर काम शकता आणि बदल शकता दुसरी गजाल जी करपाक शकता ती म्हणजे आम्ही आसा त्यो तो करपाक शिकपाक जाय प्रायोटाज कित्याक लागून करपाक म्हणतात की कोणूच केना सक्सेसफूल ना, ना विदाउट अ प्लॅन प्लॅन जाय गरजेचो जा� कळं जे वास्को डगमा सुद्धा आलेल मॅगलीन सुद्धा जेव्हा वल्ड भ्रमण दिशा घेऊन गेल्ले गयो ते ओके दिशा घेऊन खं खे असले असा अंदाज घेऊन ते गेल्ले म्हणजे किती तरी त्यांच्यानी प्लॅनिंग केले दुसरे म्हटलं ते खाप आणि किंवा घेऊक ते शिपान भरून घेऊन गेले कि त्यां त्यांनी की हे जे आम्ही वयत दीस कितले लागतले ते खबर ना डेट ऑल्सो वॉज प्लॅनिंग सो प्लॅनिंग आमचे गरजेचे प्लॅनिंगा भीत आमची प्रायोरिटी सेट जवळपास जाय जर तर हा आज बिर्याणी हांवें घेतल्या ओके आणि हांव पयलींच चिकन काडटा आनी नोड़ेता कळ् जाल्यार जे चिकन काय दसतले किंवा थांब पहिली किती घालवले ते कांदो बिनो तळसुपूक जाय आसलो नो बियाणी समज करता सो देर इज देर इज अ वे टू दॅट नी इनग्रिडियंट्स असतात आणि प्रोसेस असा सो हो प्रोसेस आम्ही फॉलो जेन्ना आमी आम्ही प्रोसेस, so, प्रोसेस करतलो yeah. तेन्ना आम्ही प्रायोरिटी सेट करतले प्रायोरिटी म्हणजे कितें पहिली कितें करप दुसरें कितें करप तिसरे कितें करप हें जेन्ना खबर तेन्ना पण तेव्हा कोफुसांव जाऊचे ना केस्तांव ते कोफुसांव जाता सगळे कोफुझा मायंड सामकी फूल जाता आणि करप कांय कळना आनी मागीर सगळे पेंडींग उरलें की आता ब्रेकडाऊन जावपाक लागता सो so, जा तिसरे जसे म्हटलं सॅल्फ रिफ्लॅक्शन तिची एक बरी एक टेक्नीक असा का सेल्फ टॉक म्हणतात आता टॉक म्हटल्यावर सिंपल गजा आपल्याकडे उलोवप सो कसे उपक्रम शकता आम्ही सांचे घरा गेले ना रुमात वचप रूम भितरल्यान बंद करप आलमार असतात आलमारी उभे रावात आणि उपक्रम लागत सकाळ ते सां मेन किती नाटक कसे जाता पण बेनिफिट किती जाता सांगा जे उलयतात पण आज सकाळी उठलो गेलो हा नाटक म्हणजे फ्रेंड मेळ्ळे बरे दिसले म्हाका मागीर आता टायरच पंचर झाला हांवें कितें टायर हें करता करता म्हटलं कॅन्टिन गेलो कॅन्टिन समज कितें भाजी खावपाक गेलो पण भाजीच बेडशेलेली आसली सो वॉट एवर युआर सेंगिंग वॉट एवर कॉमेंट्रीअर सेईंग कळलं युआर सींग युअर पेस इन 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 द मिरर आणि डिफरंट रिएक्शन दिसता तुमी तुम्ही भशेन भेशन झाले तुमी हॅप्पी झाले आणि हात भितर पहिली गजाल जाता ती म्हटल्या स्टीम आणि विसल भारस जो प्रेशर जो असा पण तो प्रेशर भाग जाता खूपशे लोक म्हणतात बंद मोट्टी लाख की खुली तो खाक्की म्हणतात दुसऱ्यांना सांगूक आवडना आपल्य गजा असतात ते म्हणतात की हा सांगा आणि गावां घाल तर सगळ्यांना सांगतो हा पातयप ना असं त्यांना असतं हिजण्टेट ही टेक्क बरी जाता की तुम्ही किती कर स्वतःकडे तरी उलयात आणि किती करात तो प्रेशर रिलीज करात ओके आणि चौथी शंभरी गजा असते ती म्हणजे जे कोण लायफान तुमचे ट्रस्टेड लोक आय त्यांना सदस्क्राईब करचारात दिसता तेन्ना एकदा की तुम तुमच्या मिसेजी नाव प्रज्ञा प्रज्ञा तुम्ही विचारात की प्रज्ञा बाय हांव कितें करता ते सारखे करता मुगो काय रॉंग करता जर ती ट्रस्टेड असा जाल्यार आमच्या लायफान दोन और तीन ट्रस्टेड लोक असतात तर तुमचो मित्र असू शकता तुमची बायल असू शकता आवय शकता बापूय असू शकता कोणी असू शकता असे जे बाकीचे फ्रेंड्स म्हणतात पण त्यांचे एक झोन असतात पण जे ट्रस्टीड लोक जे असतात पण ते करतात त्यांच्याकडे तुम्ही किती उपक्रम शकता आणि जे रिएक्शन देतले पण दे विल कॉल अ स्पेड अ स्पेड म्हणजे किती खरे ते खरे म्हणतले ते आणि फोट ते फोट म्हणतले yeah. दॅट विल हेल्प यू टू बी सेल्फ अवेअर ते म्हटले सिद्धेश तुम्ही हे केलं ते बरे असले पण तुम्ही हे जे केले पण ते तुम बरे मानवले ना हे तुम्ही परत करिना बरं जातले सो वॉट इज हॅपनींग युअर इम्प्रुवमेंट वील हॅपन असे लोक तुमच्या लाईफात फायंड आउट करतात दोन व तीन सुद्धा मेळ्या पुरो पाच हजार फेसबुकार आहात ते बेस्ट जस्ट ए व्हर्च्युअल रिअलिटी डेट इज नॉट रिअल रिअलिटी यू हॅव टू कम टू टू युअर टू अ पीस एन से दॅट की आय नीड दिस टू अ थ्री पीपल पण आम्हाला चडशे लोक लाईक जायना असले लोक असले डायरेक्ट सांगतात नो आमकां कसले लोक लायफान लायक जाता जे आमच्या फाटल्यान अमूल बटर घेऊन तुवें हें बरें हे तें गेला ते बरे बरें ते बरे गेलं तू फोंडाच तूं बरें गेलं म्हणटा पळय तसले लोक लायक जाता दॅट इज आयरनी सो वी हॅव टू आयडेंटीफाय ट्रस्टेड लोक म्हज्या लायफान कितले असतात आणि त्यांना कितें जातलें तुम्ही सेल्फ अवॅरनस वाडटले आणि सेल्फ अवर्नस वाढले की रेझिलेंट बिहेवियर येतलें जातले हंड्रेड अँड टेन पर्सेंट मिरर टॉक सेल्फ टॉक सेल्फ रेट्रोस्पेक्शन जर्नली आर सम ऑफ द वेज टू बिल्ड युअर लेप्स लेप्स दिस वॉज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट कॉन्वर्सेशन्स असं म्हणू शकता विटोबर सर आमचा एक चलता फिरता एनसायक्लोपिडिया ह्या ह्या एनसायक्लोपिडियचा पहिला भाग आम्ही आताच तुमच्याकडे शेअर केला देर इज मच मोर टू शेअर ह्या एनसायक्लोपिडिची काहीशी पानं अजून उरल्यात तुमच्याकडे शेअर करतात तर आम्ही आमचा भाग टू म्हणजे सेकंड पार्ट भाग दुसरो आम्ही काहीच दिसांनी तुमच्याकडे परत शेअर करतले इफ तुमका हो पॉडकास्ट आवडला जाल्यार तुम्ही मुद्दम तुमच्या आवय बापायक तुमच्या भावा भयणीक तुमच्या रिलेटिव्जांक तुमच्या शेजाऱ्यांक हो व्हिडिओ शेअर करात आम्ही आमची एफसीआर टीम आम्ही अशी आशा बाळगिता की धर एका हो व्हिडिओ पोहोचव धर एका हो व्हिडिओ पावचो बिकॉज दीस पॉडकास्ट इज व्हेरी प्रायसलेस एटलिस्ट अकॉर्डिंग टू मी सपोज हो पॉडकास्ट आवडला आसत जाल्यार मुद्दम व तुमच्या नियर अँड डिअर वन्साकडे शेअर करत आणि तुम्ही आजपर्यंत जो मोग दीत तो दीत रात परत एकदा देव बरे करू कीप वॉचिंग द सिंपल टॉक्स विथ सिद्धेश नाईक ओली ऑन एफ सी आर प्रोडक्शन्स गोवा